नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तकवर। चांद्रयान 3 मोहिमेच्या लँडिंगचं हे लाईव्ह कव्हरेज तुम्ही पाहत आहात। अर्थात चांद्रयान 3 हे 6:04 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करण्याचा प्रयत्न हा भारताचा असणार आहे आणि त्याच संदर्भातले सगळे अपडेट्स जे आहेत आणि सोबतच त्याचं विश्लेषण जे आहे ते आम्ही तुम्हाला मुंबई तकवर नॉनस्टॉप दाखवणार आहोत। कुठलाही ब्रेक याच्यामध्ये नसणार आहे। आपण शास्त्रज्ञांकडनं सुद्धा समजून घेणार आहोत देशभरात कशा पद्धतीने याचा उत्साह आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे बंगळुरू इथल्या इस्रोच्या हेडक्वार्टरमध्ये कशा पद्धतीने याची आता तयारी सुरू आहे। काउंटडाऊन तर आता सुरू झालेला आहे पण तिथे काय काय सुरू असणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। 14 जुलैला पृथ्वीवरून आपण चांद्रयान 3 हे चंद्राच्या दिशेने झेपावलेलं आहे। आता त्याचं लँडिंग जे आहे तोच सगळ्यात एक महत्त्वाचा किंवा सगळ्यात आव्हानात्मक टप्पा असणार आहे। कारण की चांद्रयान 3 जे आहे ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड केलं जाणार आहे आणि हेच सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। साधारण संध्याकाळी 5:30 त्याच्या सॉफ्ट लँडिंगला सुरुवात होणार आहे आणि 6:04 वेळ जी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे। गेल्या वेळेला 2019 आपण पाहिलेलं होतं की अगदी शेवटच्या क्षणाला चांद्रयान 2 जे होतं ते क्रॅश झालेलं होतं। अगदी चंद्राच्या 2 किलोमीटर अंतरावर असताना ते क्रॅश झालेलं होतं। त्यामुळे या वेळेला सुद्धा धाकधूक आहे। म्हणजे जरी उत्साह असला, जरी आपल्याला अभिमान वाटत असला या गोष्टीचा, तरी सुद्धा अजूनही धाकधूक जी आहे ती मात्र कायम आहे। आणि म्हणूनच काय काय घडणार आहे या संपूर्ण 2 तासांमध्ये हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। आणि अर्थात लँडिंग यशस्वीरित्या झालं तर त्याचं सेलिब्रेशन सुद्धा देशभरात जगभरात कशा पद्धतीने होणार आहे हेही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत। अगदी भारतीयच नाही तर भारताचे पंतप्रधान हे जरी आत्ता भारतामध्ये नसले, ते जोहान्सबर्गमध्ये असले, तरी ते सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या सगळ्या घडामोडींकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि लँडिंग नंतर ते सुद्धा देशाला, देशवासियांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे त्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत या आम्ही तुम्हाला आता लाईव्ह दाखवणार आहोत। पण आत्ता आपण खरं तर या सगळ्या गोष्टी, आता पुढचा जो 1 तास आहे तो किती महत्वाचा आहे, काय काय त्याच्यातले चॅलेंजेस असणार आहेत आणि चांद्रयान 3 मोहिमेतल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। आणि याच्यासाठी मुंबईहून आपल्यासोबत ज्येष्ठ शास्त्रज्ञ विनीता नवलकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। त्यांच्यासोबत, त्यांच्याकडनं आपण या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत। प्रेक्षक म्हणून तुमची सुद्धा काही मतं असतील याच्यावर, तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला कुठल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समधनं जरूर विचारा। आपल्यासोबत पुढच्या तासाभरामध्ये अनेक शास्त्रज्ञ जोडले जाणार आहेत, त्यांच्याकडनं आपण ही उत्तरं घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू। विनीता मॅम, तुमचं मुंबई तकवर स्वागत आहे। आणि सगळ्यात पहिले आम्हाला हेच जाणून घ्यायचं आहे, म्हणजे अर्थात मी तुम्हाला विविध प्रश्न विचारेनच पण सगळ्यात पहिले हेच जाणून घ्यायचं आहे की पुढचा हा आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचा असणार आहे। चांद्रयान 3 मोहिमेचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे। जे खरं तर म्हटलं जाते की 5:30 सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि शेवटची जी 17 मिनिटं असणार आहेत ती प्रचंड चॅलेंजिंग ठरणार आहेत। तर हे बोललं तर जाते पण ही चॅलेंजिंग का ठरणार आहेत, हे सॉफ्ट लँडिंग प्रकार नेमका काय असतो आणि 5:30 जे सॉफ्ट लँडिंग सुरू होईल ते 6:04 हा जो काळ आहे तो किती आव्हानात्मक असणार आहे? सो चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग नेहमीच डिफिकल्ट असतं। कारण बेसिकली इश्यू हा असतो की बाकी कुठेही जेव्हा सॉफ्ट लँडिंग आपण करतो, म्हणजे पृथ्वीवर म्हणा किंवा मंगळावर म्हणा, तेव्हा थोडंसं वातावरणाच्या साह्याने आपण त्याची वेलॉसिटी ब्रेक करू शकतो। पण चंद्रावर वातावरण नसल्यामुळे वेलॉसिटी ब्रेक करण्याचं पूर्ण काम ते युनिटच्या थ्रस्टर्समध्ये असतं, लँडरच्या थ्रस्टर्समध्ये असतं। त्यामुळे आपण ते एक्झॅक्टली हाच इश्यू आपल्याला चंद्रयान 2 वेळेस झालेला की आपल्याला पाहिजे तेवढी वेलॉसिटी ब्रेक करता आली नाही आणि त्यामुळे ते खूप जास्ती स्पीडनी त्याच्या सरफेसवर जाऊन आदळलं। सो आत्ता काही प्रिकॉशन्स घेतलेली आहेत चंद्रयान 3 की जेणेकरून ती वेलॉसिटी आपण नीट रिड्यूस करू शकू आणि साधारण शेवटची 1/4 ते 15 मिनिटं असताना हे डिसेंट चालू होतो आणि त्याच्यानंतर ते ब्रेक करणं खूप जास्ती, म्हणजे सगळ्यात मोठ डिफिकल्ट फेज असते। आणि त्यामुळेच कारण त्यावेळेस आपण बेसिकली आत्ता सध्या ते यान चंद्राभोवती फिरते ते हॉरिझॉन्टल आहे, आपण त्याला नंतर व्हर्टिकली रोटेट करणार आहोत आणि त्यानंतर ते व्हर्टिकली लँड होणार आहे। तर ते रोटेट करायचं काम सुद्धा थ्रस्टर्स करतात आणि लँडिंगची वेलॉसिटी ब्रेकिंगचं काम सुद्धा थ्रस्टर्स करतात। तर ते चारही थ्रस्टर्स राईट सिक्वेन्सनी फायर झाले पाहिजेत तरच आपण ते नीट त्याचं सेफली लँडिंग करू शकतो। आणि त्यामुळे शेवटची 15 मिनिटं ही खूप सगळ्यात रिस्की पॅच असतो पूर्ण येण्याच्या लाईफ टाईम मधलं।
विनीत मॅम, खरं तर तुमच्या मागे मला एक मॉड्यूल दिसतंय, चंद्राचंच आहे ते अर्थात. तर आपण चांद्रयान तीन मोहिमेसंदर्भातच बोलत आहोत, तर तुम्ही ते थोडं एक्सप्लेन करून सांगू शकाल का आमच्या प्रेक्षकांसाठी की आत्तापर्यंत ज्या ज्या देशांनी तिथे यान पाठवलेले आहेत त्यांचे साधारण हे इक्विटोरियल जो पॉईंट आहे त्या ठिकाणी त्यांचे यान आहेत, पण आपण मात्र दक्षिण ध्रुव जो आहे तो टार्गेट केलेला आहे. दक्षिण ध्रुवाचं महत्व तर समजूनच घ्यायचं आहे, पण हा चंद्राचा जो पृष्ठभाग आहे आणि त्याचे हे वेगवेगळे टप्पे जे आहेत की इक्वेटोरियल पॉईंट जो आहे तिथे वेगळा तो प्रदेश आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला वेगळा प्रदेश आहे, तर हे थोडं तुम्ही आम्हाला समजावून सांगू शकता का की चंद्र, तिथला पृष्ठभाग, तिथलं वातावरण हे कशा पद्धतीने आहे ज्याच्या अनुषंगाने आपण आपलं यान सुद्धा तयार केलेलं आहे आणि आपण त्याची लँडिंगचं प्लॅनिंग केलेलं आहे. सो बेसिकली आत्ता जसं तुम्ही म्हणाला तसं मेजर जे आतापर्यंत जे लँडिंग झाले आहेत ती साधारण इक्वेटोरियल रिजनमध्ये, ह्या रिजनमध्ये झाली आहेत, पण आपण आता साधारण हा रिजन निवडलाय. सो त्याचं कारण, सगळ्यात इम्पॉर्टंट कारण हे आहे की आपल्यालाच म्हणजे चंद्रयान वनला तिथे 2008 पाण्याचा शोध लागलेला. सो साऊथ पोल आणि नॉर्थ पोल असे काही क्रेटर्स आहेत जिथे परमनंटली पाणी, म्हणजे तिथे परमनंटली बेसिकली सनलाईट पोचत नाही. सो जर तुम्ही चंद्राचा सरफेस टेम्परेचरचा विचार केला तर साधारण 120 degrees त्याचं टेम्परेचर असतं, आणि 120 degrees पाणी जरी असलं तरी ते इव्हॅपोरेटच होणार, त्यामुळे कुठेही सरफेसवर चंद्राच्या पाणी सापडत नाही. पण साऊथ आणि नॉर्थ पोलला सूर्यप्रकाश थोडासा टिल्टेड येतो, त्यामुळे असे काही क्रेटर्स आहेत ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाश कधी पोचलेलाच नाहीये आणि तिथे बर्फाच्या स्वरूपात पाणी अवेलेबल आहे. सो आता फ्युचर आपलं सगळ्यांचंच, म्हणजे नुसतं भारताचं असं नाही पण सगळ्याच कंट्रीचं लक्ष हे आहे की जर आपल्याला ह्युमन मिशन्स करायचे असतील तर पाणी आजूबाजूला असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच कारणासाठी, माणसाच्या दृष्टीने, ऑक्सिजनच्या जनरेशनच्या दृष्टीने, फ्युएलच्या जनरेशनच्या दृष्टीने पाणी हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे साऊथ पोलवर इंटरेस्ट जास्ती तयार झालेला आहे, म्हणजे कम्पेअर केलं तर साऊथ पोलला नॉर्थ पोल पेक्षाही जास्ती पाणी सापडलेलं आहे. त्यामुळे आता ही रेस त्यासाठीच आहे की कोण नीटरित्या आपण म्हणजे सेफली साऊथ पोलला आपण लँड करू शकतो. त्यामुळे आज जर हे आपण अचीव्ह केलं तर डेफिनेटली इट विल बी अ गुड टेक्नॉलॉजिकल फीट. ठीक आहे, पण आता म्हणजे अगदी काही क्षण उरलेले आहेत, आपण अजून जवळजवळ जात चाललेलो आहोत लँडिंगची जी वेळ आहे त्या दृष्टीने, तर आता नेमकं होणार काय आहे, म्हणजे लँडिंगची पर्यंतची तुम्ही प्रोसिजर सांगितलेली आहे, पण आपलं लँडिंग हे जर सक्सेसफुल झालं, यशस्वीरित्या आपला लँडर तिथे लँड झाला, तर मग पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, कारण की माहिती अशी सुद्धा आहे की आपला एक दिवस म्हणजे तिकडचा एक दिवस हा आपल्याकडचे 14 आहेत आणि आपल्याकडे तेवढाच पिरियड आहे सगळं तिथलं संशोधन करण्यासाठी, तर ही जेव्हा आज लँडिंग यशस्वीरित्या जर झालं तर पुढची प्रोसिजर कशी असणार आहे, टेक्निकली सुद्धा समजावून सांगा आणि सायंटिफिकली सुद्धा आपण तिकडे कशा पद्धतीने पुढचे 14 रिसर्च करणार आहोत या संदर्भात सुद्धा प्रेक्षकांना माहिती द्या. सो चंद्राचा जर तुम्ही ऑर्बिटचा विचार केला तर पृथ्वीभोवती फिरताना साधारण 29 लागतात त्याला, त्यामुळे 14 पृथ्वीचे 14 तिथे एका भागावर दिवस असतो आणि दुसऱ्या भागावर रात्र असते आणि तेच 14 फ्लिप होतं. सो त्या रिझनसाठीच आपण ही आजची तारीख निवडलेली आहे, म्हणजे त्यामुळे जिथे आपण आता लँड करणार आहोत तिथे आजपासून दिवस चालू होईल आणि नेक्स्ट 14 तिथे दिवस म्हणजे सूर्यप्रकाश राहील. सो आपली जी आता इन्स्ट्रुमेंट्स आहेत जी लँडर आणि रोवरवर बसवलेली आहेत ती सगळी इन्स्ट्रुमेंट्स बेसिकली सोलार पॉवर्ड आहेत, त्यामुळे सूर्यप्रकाश असणं गरजेचं आहे. सो आता नेक्स्ट आता लँड झाल्यानंतर रोवर काही कालानंतर त्याच्यातनं रोवर प्रज्ञान रोवर बाहेर येईल आपल्या विक्रम लँडरमधनं आणि साधारण 500 ही एरिया तो रोवर रन होऊन स्कॅन करेल आणि रोवरवर पण आणि लँडरवर पण काही सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स बसवलेली आहेत, म्हणजे त्याचं सॉइल टेस्टिंग करण्यासाठी किंवा तिथे म्हणजे असलेला म्हणजे सरफेसच्या वर एक प्लाझ्माचा लेअर क्रिएट होतो सोलार विंड्समुळे, तर त्या प्लाझ्माचा अभ्यास करण्यासाठी, तिथे जे क्वेक्स होतात मून क्वेक्स होतात त्याचा अभ्यास करण्यासाठी असे वेगवेगळे म्हणजे सेन्सर्स, एक लेझर इंड्यूस्ड स्पेक्ट्रोमीटर पण आहे की लेझर शाईन केल्यामुळे तिकडे असलेले मॉलिक्युल्स जे आहेत ते कधी कधी ब्रेक होऊन आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा स्पेक्ट्रम मिळतो. सो ते हे सगळं स्टडी करण्यासाठी वेगवेगळे प्रोब्स त्याच्यावर बसवलेले आहेत. तर आता नेक्स्ट 14 काम हेच असणार आहे की अपार्ट फ्रॉम वॉन्डरिंग अराउंड 5 म्हणजे साधारण 1/2 kilometer डिस्टन्स कव्हर करताना तो मध्ये मध्ये पॉज घेईल आणि तिकडची लँड जी आहे त्याचा पूर्ण स्टडी करेल. सो हे आपलं नेक्स्ट मिशन म्हणजे नेक्स्ट प्रोसेस असणार आहे लँड झाल्यानंतर.
पण जर म्हणजे मला एक त्याच्यातनं समजून घ्यायचं आहे की जर आपलं लँडिंग सक्सेसफुल झालं तर मग पुढची प्रोसिजर ही सोपी असणार आहे का की पुढे सुद्धा आपल्याला काही अडथळे येऊ शकतात? जसं तुम्ही म्हणालात की तिकडे सूर्यप्रकाश हा फार कमी येतो, सोलार पॅनल्सवर ते सगळं काम करणार आहे, तर वातावरणात होणारे काही बदल, चंद्रावर आधीच गुरुत्वाकर्षण सुद्धा फार कमी आहे पृथ्वीच्या तुलनेमध्ये आणि तिथल्या इतर ज्या सगळ्या भौगोलिक गोष्टी असतील, तर या सगळ्याचा परिणाम आपल्याला पुढे सुद्धा त्याचा फटका जो आहे तो आपल्या मिशनवर बसू शकतो का? या संदर्भात काय माहिती द्याल? कारण की लँडिंग सक्सेसफुल झालं म्हणून पुढची प्रोसिजर सगळी सक्सेसफुल झाली असा त्याचा अर्थ काढायचा की पुढे सुद्धा आपल्यासाठी आव्हानं तितकीच असणार आहेत? आव्हानं तर काही प्रमाणात असतातच, पण मेजर आव्हान लँडिंगचंच आहे. एकदा लँड झाल्यानंतर जरी गुरुत्वाकर्षण कमी असलं तरी म्हणजे रोअर सेफली बाहेर येऊन सक्सेसफुल जर लँडिंग झालं तर प्रोग्रामड मिशनप्रमाणे रोअर सक्सेसफुली बाहेर येऊन ऑपरेशन करायला तेवढे इश्यूज येणार नाहीत. सो पुढचं मिशन, पुढचं जे आपले जे टास्क आहेत ते डेफिनेटली लँडिंगपेक्षा नक्कीच थोड्या प्रमाणात सोपे आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, पण आपण मगाशी एक उल्लेख केलेला होता 2019 तर 2019 चुका झाल्या असं नाही म्हणता येणार, कारण की प्रत्येकानेच तेवढे प्रयत्न केलेले होते शास्त्रज्ञांनी, पण त्याच्यामध्ये आपल्याला जे काही अपयश आलं त्याच्यातनं आता काय धडा घेण्यात आलेला आहे? चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 या ज्या मोहिमा आहेत याच्यामध्ये फरक काय आहे? काय आपण अपग्रेडेशन केलेलं आहे? काय बदल केलेले आहेत? काय सुधारणा केलेल्या आहेत ज्याच्यामुळे आपण असं समजू शकतो की चांद्रयान 2 कदाचित आपलं चांद्रयान 3 मोहीम जे आहे ते सक्सेसफुल ठरू शकतं? काय आपण त्या अपयशातनं धडा घेतलेला आहे? सो चंद्रयान 2 मेजर इश्यू एवढाच झालेला की ज्या स्पीडनी ते खाली यायला पाहिजे त्यापेक्षा खूप जास्ती स्पीडनी ते खाली आलं. सो जसं मी मगाशी सांगितलं तसं वेलॉसिटी कमी करणं गरजेचं असतं, नाहीतर नॅचरल ग्रॅव्हिटी जेवढं ॲक्सलरेशन देतं त्याप्रमाणे जी काय वेलॉसिटी होईल त्यांनी खाली येण्यापेक्षाही आपण ती कंट्रोल करून खाली आणणं हे गरजेचं असतं. सो चंद्रयान 2 एक्झॅक्टली लास्ट शेवटच्या क्षणाला आपण हे अचीव्ह करू शकलो नाही आणि म्हणून ते क्रॅश लँडिंग झालं. सो त्यासाठीच आत्ता बेसिकली आपण काही बदल असे केले आहेत की 5 थ्रस्टर्स 4 थ्रस्टर्स बसवल्यात जेणेकरून ते स्टेबली खाली येईल. म्हणजे गेल्या वेळेस सेंटरला एक 5वा थ्रस्टर होता ज्याच्यामुळे ते टॉपल झालं, तर ते आपल्याला नको आहे. सो आपल्याला ते सेफली खाली येणं गरजेचं आहे, व्हर्टिकली खाली येणं गरजेचं आहे. सो तो थ्रस्टर त्यांनी काढून टाकलेला आहे. आणि दुसरं म्हणजे काही वेलॉसिटी सेन्सर्स बसवले आहेत की आपण कुठल्या वेलॉसिटीने ऍक्च्युअली खाली येतोय याचं एक्झॅक्ट मेजरमेंट आपल्याला कळेल. आणखी त्यांनी कॅमेरे वाढवले आहेत ज्याच्यामुळे आपल्याला तिकडची एरियाचं मॅपिंग आत्ताही आपण करतोय. गेले काही दिवसात इस्रोनी काही इमेजेस पब्लिश केल्यात की जिथे लँड होणार आहेत त्या एरियाचे इमेजेस पब्लिश होत आहेत की आपल्याला एक्झॅक्टली आपण कुठे लँड करतोय, ती एरिया किती सेफ आहे, फ्लॅट लँड आहे का तिथे खूप क्रेटर्स आहेत का तिथे काही दगड आहेत, ह्याचं डिटेल माहिती आपल्याला त्या कॅमेरा थ्रू आत्ता मिळते. त्यामुळे लँडिंग एरिया एक्झॅक्ट पिन पॉईंट एरिया निश्चित करणं हे थोडं सोपं झालेलं आहे. आणि आणखीन थोडी सिस्टम सुद्धा थोडी रोबस्ट केलेली आहे, त्याचे पाय मजबूत केलेले आहेत, तर जेणेकरून जर सपोज जेवढी एक्सपेक्टेड वेलॉसिटी आहे त्याच्यापेक्षा थोडी जास्ती प्रमाणात वेलॉसिटीनी जर ते खाली आलं, म्हणजे 2 मीटर पर सेकंड हे एक्सपेक्टेड असतं, पण जर 3 मीटर पर सेकंडनी जरी खाली आलं तरी त्याचे पाय रोबस्ट आहे, ते झेलू शकतात. सो त्याची जी कपॅसिटी आहे ती त्यांनी आता 3 मीटर पर सेकंड वाढवलेली आहे. तर असे काही वेगवेगळे बदल चंद्रयान 3 करण्यात आलेले आहेत आणि ती सिस्टम थोडी जास्ती रोबस्ट झालेली आहे. सो जे काही इश्यूज आपल्याला वाटलेले की चंद्रयान 2 रिझन्स की का फेल झालं, ते सगळे रिझन्स याच्यामध्ये अवॉइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे इस्रोने. ओके, तुमच्या मागे मला पुन्हा एकदा ते जी चंद्राची प्रतिकृती आहे त्याच्यावर पुन्हा एकदा यायचं आहे की तुम्ही एकदा ते हायलाईट करून सांगू शकाल का की आतापर्यंत जेव्हा जेव्हा चंद्रयान गेलेली आहेत फक्त भारताची नाही इतर देशांची सुद्धा, तर ती कुठे कुठे गेलेली आहेत आणि चंद्राचा जो मागचा भाग आहे जो तुमच्या इथे सुद्धा दिसतोय की एक पार्ट जो आहे तो बऱ्यापैकी अंधारात आहे, तर तिथे सुद्धा यानं जी आहेत ती पाठवण्यात आलेली आहेत का? दक्षिण ध्रुवापेक्षा सुद्धा चॅलेंजिंग तो मागचा भाग असू शकतो का की त्याच्यापेक्षा जास्त चॅलेंजिंग हा तो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे आणि म्हणून आपण साऊथ पोल निवडलेला आहे? सो चंद्राचा जो इक्वेटोरियल रिजन आहे तो बऱ्यापैकी प्लेन आहे, प्लेन्स आहेत तिथे, त्यामुळे इक्वेटोरियल रिजनमध्ये उतरवणं थोडंसं सोपं आहे साऊथ आणि नॉर्थ पोलपेक्षा. साऊथ आणि नॉर्थ पोलला जास्ती क्रेटर्स आहेत आणि पृथ्वीवरनं बघताना तुम्ही जर बघितलं तर परमनंटली एकच भाग आपल्याला दिसतो, दुसरा भाग जो आहे तो आपल्याला कधीच पृथ्वीवरनं दिसत नाही, पण तरी आपण आता इनफ ऑर्बिटर्स पाठवले आहेत त्यामुळे त्या भागाचं सुद्धा निरीक्षण आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि तिथे सुद्धा हेच आढळून आलेलं आहे की
इक्विटोरियल रिजन आहे तो बऱ्यापैकी स्मूथ आहे, त्यामुळे आतापर्यंतची जी यानं चंद्रावर उतरली ती मेजरली इक्विटोरियल रिजन मध्येच उतरली आहे. साधारण एक इक्वेटर, चंद्राच्या इक्वेटर पासून 40 डिग्री पर्यंतच्या रिजन मध्ये जवळजवळ सगळी यानं उतरलेली आहेत. सो आता हे पहिल्यांदा आपण ट्राय करतोय की मोर देन 40 डिग्रीज ठिकाणी आपण हे यान उतरवू. रशियाचा सुद्धा आता लुना 25 तोच प्रयत्न होता, अनफॉर्च्युनेटली ते सक्सेसफुल नाही होऊ शकलं. पण होपफुली आता चंद्रयान 3 70 डिग्री साऊथला साधारण या रिजन मध्ये उतरू शकेल. आता तुम्ही उल्लेख केलात म्हणून काही देशांचा, तर म्हणजे खरं तर युएसए असेल किंवा युएसएसआर त्यावेळेसचं असेल, आता पण रशिया, यांचे बजेट जर आपण पाहिले तर हे भारतापेक्षा जास्त आहेत जे त्यांच्या अंतराळ मोहिमेंसाठी बजेट सँक्शन केले जातात. चीनचे सुद्धा जास्त आहेत आणि अर्थात युएसएचे सुद्धा जास्त आहेत. पण तरीही मग त्यांच्याकडनं हे अटेम्प्ट झाले नाहीत का की नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलवर त्यांचे यान पाठवण्याचे, की त्यांचेही अटेम्प्ट झालेले होते पण त्यांना सुद्धा अपयशाला सामोरं जावं लागलं आणि आपलं बजेट हे त्यांच्यापेक्षा कमी असताना सुद्धा आपण परत हा प्रयत्न करतो, याचा इतिहास नेमका काय आहे या संदर्भात थोडी माहिती द्याल का? सो जर तुम्ही 1950-60 मधली जी मिशन्स बघितली तर डेफिनेटली ती खूपच इनिशियल मिशन्स होती आणि त्या मिशन्सच्या ट्रॅजेक्टरीज ज्या होत्या त्या काही प्रमाणात फास्ट ट्रॅजेक्टरीज होत्या. म्हणजे आता इथून आपण जाता चंद्रयान 3 बघितलं तर आपण लॉन्च केल्यानंतर पृथ्वीभोवती 5 ऑर्बिट्स घेतली, त्याच्यानंतर मग आपण ट्रान्सलुनन ऑर्बिटमध्ये इंजेक्ट केल्यानंतर मग चंद्राभोवती आतापर्यंत 3-4 ऑर्बिट झाली आहेत आणि मग लँड होणार आहे. सो आपण जेव्हा असं करतो 3-4 ऑर्बिट्स पृथ्वीभोवती, 3-4 ऑर्बिट्स चंद्राभोवती जेव्हा करतो तेव्हा आपण पृथ्वीचा आणि चंद्राचा ग्रॅव्हिटीचा वापर करून ती ऑर्बिट्स थोड्या थोड्या ह्यानी वाढवत जातो. म्हणजे पृथ्वीवरनं वाढवत जातो आणि चंद्रावर ती ऑर्बिट्स थोडी थोडी कमी करत जातो. सो डेफिनेटली ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकदाच पर ऑर्बिट एकदाच फायरिंग लागतं, ऑर्बिट वाढवायला किंवा ऑर्बिट कमी करायला. सो निश्चितच आपण कमी फ्युएल वापरतो. आधीची जी मिशन्स होती, अपोलो मिशन्स म्हणाल किंवा इव्हन लुना मिशन्स जी रशियाची होती सोव्हिएट युनियनची, ती जी मिशन्स होती ती कमी दिवसात पूर्ण केलेली. आपण साधारण 40 दिवस आत्ता घेतले हे मिशन पूर्ण करायला, पण त्यांची जी मिशन्स होती ती कमी. अपोलोसाठी ते गरजेचं होतं कारण ती मॅन मिशन्स होती, सो 8 दिवसात जाऊन येणं गरजेचं होतं कारण ह्युमन्सना इतका वेळ 40-45 दिवस स्पेसमध्ये ठेवणं, ते पण इनिशियल मिशन्समध्ये 1960-70 तेवढं सेफ्टीच्या दृष्टीने इट वॉज नॉट अ गुड आयडिया. सो डेफिनेटली ती मिशन्स, म्हणजे इनफॅक्ट सॅटर्न 5 जे रॉकेट वापरण्यात आलं होतं अपोलोसाठी, ते वन ऑफ द लार्जेस्ट रॉकेट्स एव्हर बिल्ट आहे मॅनकाइंडचं. सो तेव्हा ती मिशन्स डेफिनेटली जास्ती फ्युएल वापरत होती आणि त्यामुळेच त्याचे कॉस्ट सुद्धा वाढत होती. आता बेसिकली हे ग्रॅव्हिटी असिस जे टेक्नॉलॉजी आहे ती वेल एस्टॅब्लिश्ड आहे, त्यामुळे भारताने मंगलयान सुद्धा, आधीचे 2 चंद्रयान सुद्धा ह्याच टेक्निकनी चंद्रापर्यंत म्हणजे पोहोचवलेली आहे. सो हे वेल एस्टॅब्लिश टेक्निक आहे आणि त्यामुळेच डेफिनेटली कमी खर्चामध्ये आपलं ही मिशन होऊ शकतं. आणि सक्सेस रेट म्हणाल तर जवळजवळ सक्सेस रेट 50% आहे, म्हणजे लँडिंगचा जेवढी मिशन्स आतापर्यंत गेली आहेत त्याच्या जवळजवळ फक्त 50% मिशन सक्सेस झालेली आहेत. त्यामुळे आणि तरीही म्हणजे सगळेच देश परत परत ट्राय करणं, टेक्नॉलॉजी अचीव्ह करत राहणं हे तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे आधी कोणी साऊथ पोलचा तेवढा विचार केला नव्हता कारण इक्विटोरियल रिजन मध्येच सक्सेस रेट जर कमी आहे तर मग साऊथ पोलला लँड करणं आणखीन थोडस डेंजरस होतं. पण आता पाण्याचा शोध लागल्यामुळे साऊथ पोल हे फोकसमध्ये आलेले आहे आणि त्यामुळेच आता ह्याच्या पुढची जी सगळी सगळ्याच देशांची मिशन्स असतील त्याचा फोकस जवळजवळ साऊथ पोलच असेल. नक्कीच खूप मोठं आव्हान हे भारताने घेतलेलं आहे आणि अर्थात ते सक्सेसफुल व्हावं हीच आपल्या सगळ्यांची सुद्धा इच्छा आहे. या सगळ्या चांद्रयान 3 मोहिमेसंदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी सोप्या भाषेत आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मुंबईतर्फे जोडलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर नवलकर मॅडमने आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बारीक बारीक कॉन्सेप्ट ज्या आहेत, त्या अगदी सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत अर्थात. पण इथून पुढे सुद्धा आपण आणखीनही शास्त्रज्ञ आपल्यासोबत जोडले जाणार आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा याच्या पुढची माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत. पण आपण इस्रोमधल्या जे बंगळुरूतलं इस्रोचं हेडक्वार्टर आहे तिथली दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. लँडिंगच्या तयारीला आता सुरुवात झालेली आहे. अवघ्या अर्ध्या तासामध्ये जो लँडर आहे, विक्रम लँडर जो आहे, त्याच्या सॉफ्ट लँडिंगला सुरुवात होणार आहे आणि आता 1 तास जवळपास 2-3 मिनिटंच राहिलेली आहेत आपल्याला, ज्याची
प्रतीक्षा लागून राहिलेली आहे ते 6:04 चांद्रयान 3 जे आहे त्याचं लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर होणार आहे आणि त्याच्यासाठीची जी तयारी आहे ती आपल्याला पाहायला मिळते इथे बंगळुरू मधलं जे इस्रोचं हेडक्वार्टर आहे त्याच ठिकाणी आता जे शास्त्रज्ञ आहे तिथला जो कर्मचारी वर्ग आहे तो तिथे जमलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथे तयारीला सुरुवात झालेली आहे 5:30 लँडिंगची जी तयारी आहे त्याला सुरुवात होणार आहे सॉफ्ट लँडिंगला सुरुवात होणार आहे तीच दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत 4 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने फक्त रात्रीच्या सुमारास आपण पाहिलेलं होतं 9 सप्टेंबरची ती तारीख होती 7 सप्टेंबर 2019 चांद्रयान 2 मोहिमेसाठी अशाच पद्धतीने तयारी सुरू होती सगळे तिथे जमलेले होते अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा याच हेडक्वार्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले होते ज्यावेळेला चांद्रयान 2 मिशन जे आहे ते लँडिंगच्या तयारीला लागलेलं होतं काही कारणासाठी ते अपयशी ठरलं अगदी शेवटच्या क्षणाला ते मिशन जे आहे ते अनसक्सेसफुल ठरलं लँडर जो आहे तो क्रॅश झाला आणि त्याच्यामुळे त्यावेळेला ते सक्सेसफुल झालेलं नसलं तरी पुन्हा एकदा आपल्या शास्त्रज्ञांनी याच शास्त्रज्ञांनी हे प्रयत्न केलेले आहेत 4 वर्षानंतर आपण पुन्हा एकदा तो क्षण पाहत आहोत आता साधारण संध्याकाळचे 5:04 झालेली आहेत आणि 6:04 विक्रम लँडर जो आहे ते चांद्रयान 3 जे आहे ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणार आहे आपल्याकडे काही केंद्रीय मंत्र्यांची सुद्धा प्रतिक्रिया येते आपण पाहूयात याच्यावर सरकारकडनं काय प्रतिक्रिया येतात प्रतिक्रिया आपण जाणून घेणारच आहोत आणि आम्ही तुम्हाला इस्रोमधली दृश्य सुद्धा दाखवत आहोत दक्षिण ध्रुव जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे या दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत रशिया असेल किंवा अमेरिका असेल यांचे सुद्धा यान तिथे लँड झालेले नाही आहेत त्यामुळे आतापर्यंत जरी चांद्रयान मोहिमा या इतर देशाने हाती घेतलेल्या असल्या आणि त्यांचं तिथे लँडिंग झालेलं असलं तरी ते सुद्धा चंद्राचा जो मध्य भाग आहे इक्वेटोरियल जो भाग आहे त्या ठिकाणी लँडिंग झालेलं आहे पण भारत मात्र हे दक्षिण ध्रुवावर आपलं यान जे आहे ते लँडिंग त्याचं करणार आहे आणि तोच एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे आणि त्याच ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण सुद्धा होणार आहोत आणि इस्रोमधले हे सगळे जे सायंटिस्ट आहेत ते सुद्धा आता त्याच्या तयारीला लागलेले आहेत याच संदर्भातलं अधिक विश्लेषण करण्यासाठी आणि आता पुढे नेमकं काय होणार आहे तासभरच राहिलेलं आहे त्यामुळे आता नेमकं ह्या यानाचा प्रवास कसा असणार आहे कशा पद्धतीने शास्त्रज्ञ तयारी करणार आहेत यासाठीच माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत पुण्याहून ज्येष्ठ शास्त्रज्ञ जे के सोळंकी सर जोडले गेलेले आहेत डॉक्टर सोळंकी सर आपलं स्वागत आहे मुंबई तकमध्ये प्रश्न पहिला अर्थात हाच असणार आहे की एकच तास उरलेला आहे आणि 5:30 सॉफ्ट लँडिंगला सुरुवात होणार आहे विक्रम जो आपला लँडर आहे त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग जे आहे ते सेट करून ठेवण्यात आलेलं आहे दुपारच्या सुमारास आणि आता जेव्हा सॉफ्ट लँडिंग होणार आहे किंवा ती शेवटची जी 17 मिनिटं सांगितली जात आहेत जी प्रचंड क्रुशियल ठरणार आहेत कारण की त्यावेळेला इस्रोच्या हातात सुद्धा कंट्रोल नसणार आहे जे काही आहे तो विक्रम लँडर आपल्या त्याच्यामध्ये जो कोड सेट करण्यात आलेला आहे त्याच्या पद्धतीने त्याचं पुढचं काम असणार आहे तर हे नेमकं कशा पद्धतीने होणार आहे ती जी शेवटची 17 मिनिटं असणार आहे त्याच्यामध्ये विक्रम लँडर हा चंद्रापासून किती दूरीवर असणार आहे तो किती जवळ जाणार आहे आणि त्याच्यातले टप्पे कसे असणार आहेत कशा पद्धतीने विक्रम लँडर जो असणार आहे तो लँडिंगची प्रक्रिया पार पाडणार आहे सर्वप्रथम नमस्कार आणि आपण जसं उल्लेख केला तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ मी एक विज्ञान प्रसार अधिकारी आहे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स पुणे येथे सर्वप्रथम खरं तर आपण हे एक सर्व शास्त्रज्ञांचं आणि आपल्या देशवासियांचं अभिनंदन करायला हवं की आपण एक मोठं धाडसी पाऊल आपण आता उचलतो आहे आपण जसं म्हटलात की शेवटची 15 मिनिटं जसं इस्रो सांगतं किंवा येतात की हे 15 मिनिटं खूप थरार आहे आणि हा जो थरार आहे हा ॲक्च्युली आपण त्याला वेगळ्या भाषेत घ्यायला हवं की हे शास्त्रज्ञांसाठी एक मोठं आव्हान आहे देशासाठी एक आव्हान आहे आणि एक तंत्रज्ञानासाठी पण एक खूप मोठं आव्हान आहे ते फक्त भारतासाठी नाही तर जगभरासाठी जग हे सगळं आत्ता भारताच्या हे आपल्या इस्रोच्या चांद्रयान मोहिमेकडे लक्ष लावणं आहे म्हणजे आपण फक्त भारत म्हणून याचा विचार न करता एक जगाची ही मोहीम आहे असं आपण आता विचार करायला पाहिजे ही शेवटच्या 15 मिनिटांमध्ये आता जी आव्हानं आहेत इस्रोसाठी आणि आपल्या सर्वांसाठी की विक्रम लँडर हे सुस्थितीत खाली लँड होण्यास किंवा चंद्राच्या पृष्ठभागावरती व्यवस्थित उतरण्यासाठी काही गोष्टी ज्या इस्रोने मागच्या चांद्रयान 2 मोहिमेपेक्षा आपण खूप त्यात सुधारणा केलेल्या आहेत जसं अगोदर सगळ्यांना आपण सांगितलेले आहेत की याच्यामध्ये इतके तंत्रज्ञान आपण एक ज्याला आपण मशीन लर्निंग AIML म्हणतो तशा प्रकारची पूर्वसूचना काय होऊ शकतं आणि समजा जर का तसं झालं तर त्याच्यावरती काय आपण उपाय करू शकतो अशा प्रकारची पूर्णपणे काळजी ह्या विक्रम लँडरच्या उतरण्यासाठी आपण घेतलेली आहे इस्रोने घेतलेली आहे ज्यामुळे आता पुढच्या 15 मिनिटांमध्ये जसा जसा स्पीड कमी करून उलट्या दिशेचा प्रवाह वापरून ह्या विक्रम लँडरला सुस्थितीत उतरवणं हा एक मोठा
आव्हान आता आपल्या समोर आहेच. आणि त्याच्या बाबतीत दुसरं गोष्ट म्हणायचं की हे सगळं विक्रम लँडरच्याच हातात आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि विक्रम लँडर सुस्थितीत उतरल्यानंतर पुढच्या काही सेकंदात इतक्या मोठे जल्लोषाचे क्षण आपल्याला अनुभवास मिळतील, कारण ते विक्रम लँडर उतरलं सुस्थितीत असेल, त्यावेळेस आपल्याकडे दिवस असेल, सूर्य उगवलेला असेल चंद्रावरचा, आणि ती प्रज्ञान बोगी जी बाहेर येईल ती पृष्ठभागावरती जेव्हा येईल त्या अर्थाने खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानामध्ये, अवकाश तंत्रज्ञानामध्ये, शास्त्रज्ञांच्या वैचारिक शक्तीमध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या इच्छाशक्तीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण यश शिखरावरती असू, हे त्याच्यातलं गमक असेल. त्यामुळे तांत्रिक प्रणाली अनेक वेळेला आपल्याला सांगितलेल्या आहेत की आत्ता जे आपण थेरॉटिकली बघितलेलं आहे की स्पीड कमी करणं छानपणे, की दक्षिण ध्रुवावरती हे एक चॅलेंज स्वीकारलं आहे, कारण भारत नेहमीच चॅलेंज स्वीकारणारा देश राहिलेला आहे. की आपण याच्या अगोदर ज्या गोष्टी अनुकरण करण्यासाठी कधीच केलेल्या नाहीत, आपण नेहमी एक प्रयोग जो करतो तो नेहमी यशस्वीतेसाठीच करत असतो. आणि शास्त्रामध्ये असं सांगितलं असतं की अपयश हे कधीच अपयश नसतं, तर ते एक आणखीन एक आव्हान देण्यासाठी, पुढचा प्रयोग करण्यासाठी एक ते बळ असतं. आणि अशा प्रकारे आपलं विक्रम लँडर आता कसा प्रवास करेल, तर साधारणपणे 15 मिनिट अगोदर, 6:04 अगोदर तो हळूहळू स्पीड कमी कमी करून तो ज्या ठिकाणी, आता ह्या विक्रम लँडरमध्ये एक नेव्हिगेशन सिस्टम आहे, त्याचबरोबर ती हजार्डस नेव्हिगेटर, म्हणजे या ठिकाणी जमीन त्याला जी आवश्यक असेल आणि त्याला जिथे ती योग्य वाटेल ती जमीन त्यांनी निवडलेली असेल तोपर्यंत, आणि त्या जमिनीवरती ते विक्रम लँडर सगळं सुरळीत होईल याच अपेक्षेने ते लँड होईल. आणि तो खरा क्षण आपल्यासाठी अतिशय तांत्रिक पातळीवरती खूप मोठ्या यशो शिखरावरती नेणारा असेल. तुम्ही आता जसं उल्लेख केलात की शेवटचे जे सगळे क्षण आहेत ते तर आपल्या हातात पण नाही आहेत, शास्त्रज्ञांच्या हातात पण नाही आहेत, जे काही आहे ते आता ते शेवटी विक्रम लँडरच आपला करणार आहे, तसं प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये सेट करण्यात आलेलं आहे. पण आम्ही जे दृश्य पाहतोय इस्रोच्या आता सेंटरमधली, फार लगबग तिथे सुरू आहे, शास्त्रज्ञ जमलेले आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा सतत काहीतरी मॉनिटरवर सुरू आहे. तर तुम्ही या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना कल्पना देऊ शकाल का की आत्ता इस्रोमध्ये नेमकं काय सुरू असणार आहे, कसली तयारी ही सुरू आहे इस्रोमध्ये? आता काय झालं असेल की ह्या विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा कार्यान्वित केलेलं आहे. तिथे एक ते केंद्र त्याच्यासाठी समर्पित केंद्र असं स्थापन केलेलं आहे की ते विक्रम लँडरशी आणि अनेक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ त्या केंद्रात अनेक सिस्टम मॉनिटर करत असतात. ते जेव्हा कम्युनिकेशन करणार, आपण विक्रमशी जो संपर्क ठेवण्याचा प्रयत्न आहे तो ह्या केंद्रातल्या अनेक सिस्टीमबरोबर अनेक वेगवेगळे तंत्रज्ञ आपापल्या कम्प्युटर स्क्रीनवर, आपापल्या सिग्नल प्रणालीवरती ते मॉनिटर करत असतात. आणि जो काही एक मायन्यूट बदल असेल, जो काही एक एक स्टेप असेल, ती फ्रॅक्शन ऑफ सेकंदाची असेल, ती खूप जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक त्या ठिकाणी मॉनिटर केली जाईल. प्रत्येकजण ह्या, आता आपण ज्याला मराठीत म्हणतो, डोळ्यात तेल घालून त्या आपल्या सिस्टमवरती बसलेला आहे. प्रत्येकाची अपेक्षा आहे की ज्या ठरलेलं प्रोग्रॅमिंग केलेलं आहे विक्रम लँडरमध्ये, जे एक्सपेक्टेड त्याचं आउटकम असायला पाहिजे, जे त्यांनी अपेक्षित डिलिव्हरी द्यायला पाहिजे की हे असंच व्हायला पाहिजे असं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आत्ता नियंत्रण कक्षातनं संपर्क साधून ते जे काय घडतंय की नाही त्याचं कम्प्लीट करेक्टिव्ह मेजर समजा. आणि ह्याच्यामध्ये एक थोडीशी करेक्टिव्ह मेजर्स पण आहेत की असं होत असेल तर लगेच दुसरी त्याला अल्टरनेट सिस्टम आहे ते करण्याचं काम ही संपर्क यंत्रणा. आणि दुसरे फक्त हे फक्त संपर्क केंद्र नाही तर इस्रोमधले आणि इस्रोवरती सगळ्या जगातले सगळे शास्त्रज्ञसुद्धा ह्याच प्रकारच्या भावनेतनं आता त्या संपर्काकडे बघतायत. आणि जणू काय प्रत्येकजण आपल्या डोळ्यातनं तर विक्रम लँडरच बघतोय अशा प्रकारची यंत्रणा आता आपल्याला थोड्या वेळातच तुम्हाला सगळ्यांच्या, तुमच्या मीडिया असेल किंवा इस्रोचं सगळं क्षेत्र असेल त्याच्या माध्यमातून सगळ्यांना ती एक प्रकारे प्रत्यक्ष दिसते असंच वाटेल ते. आणि म्हणून ही जे संपर्क कक्ष आहे ते खूप महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावते. त्या प्रत्येक गोष्टीवरती, हालचालीवरती क्षणोक्षणी त्यांचं नियंत्रण ठेवून प्रत्येकाला अपडेट केलं जाणार आहे. सिस्टमवर हजारो माणसं बसलेली असतील त्याच्यावरती ह्या गोष्टी त्यांना अपडेट देत राहील आणि त्याच्याप्रमाणे ते कार्यप्रणाली पुढची ॲक्टिवेट करता येईल. हे प्रत्येक ठिकाणी आत्ता काय पुढे काय, आत्ता काय पुढे काय, या क्रमाने हे सगळं सिस्टम चाललेली असेल आत्ता. ओके तुम्ही आता उल्लेख केलात म्हणून मी प्रेक्षकांसाठी सुद्धा सांगते की 5:20 बरोबर आपल्याला हे यान नेमकं कुठल्या दिशेने जात आहे, चंद्राच्या किती जवळ पोहोचलेलं आहे आणि तिथून 6:04 जो लँडिंगचा क्षण आहे तिथपर्यंतची सगळी दृश्य जी आहेत ती लाईव्ह आम्ही तुम्हाला याच लाईव्हमध्ये दाखवणार आहोत. त्यामुळे प्रेक्षक जे आहेत तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा, ती दृश्यसुद्धा दाखवणार आहोत आणि त्याचे अर्थसुद्धा आपण समजून घेणार आहोत. सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, कारण तुम्ही मगाशी एक उल्लेख केला तो म्हणजे की जगाचं लक्षसुद्धा याच्याकडे लागलेलं आहे. तर नासा
संस्था असेल, रॉसकॉस्मॉस असेल जी रशियाची संस्था आहे, यांच्याकडनं यांचं कशा पद्धतीने लक्ष आहे या मिशनकडे, आपल्या भारताच्या मिशनकडे? कारण की दक्षिण ध्रुवावर जर हे लँडिंग सक्सेसफुल झालं तर भारत हा असा पहिला देश ठरणार आहे की जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे, त्यामुळे जागतिक दृष्ट्या सुद्धा याला खूप मोठं महत्व आहे. तर यासाठी आपल्याला नासा किंवा इतर देशांच्या ज्या संस्था आहेत, अंतराळ संस्था, त्यांच्याकडनं काही मदत मिळालेली आहे का? त्यांचा आत्ताचा रिस्पॉन्स कसा आहे? ते भारताच्या या मिशनकडे कशा पद्धतीने पाहतायत? त्यांच्या काही प्रतिक्रिया समजू शकल्यात का याच्यावर? मी ह्या प्रत्येक संस्था आता प्रतिक्रिया देत असतील, शुभेच्छा व्यक्त करत असतील, परंतु मी सांगतो तुम्हाला की हे जर का यशस्वी झालं तर आपण काय आणि जग काय मिळवणार याच्यामधनं. एक तर सगळ्यात मेन म्हणजे की यशस्वी आपल्या चांद्रयानाचं मूळ उद्दिष्ट जर का तुम्ही बघितलं असेल तर संशोधन हा सेकंडरी भाग आहे. पहिल्यांदा आपण असं सांगतोय की जे तंत्रज्ञान आपण विक्रम लँडरच्यासाठी बनवलंय की ते यशस्वीरित्या लँड करणं, कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता, अपघात नव्हता, ते यशस्वीरित्या लँड झालं तर हेच मोठं तंत्रज्ञान आपण जगाला देऊ शकू. दुसऱ्यानंतर तंत्रज्ञानामध्ये ज्या काही गोष्टी आपण कम्युनिकेशनसाठी वापरल्या या विक्रम लँडरमध्ये, ते यशस्वी कम्युनिकेशन असेल आणि त्यांनी जर का ते तंतोतंत फॉलो होऊन हे जर का यशस्वी लँड झालं तर ते एक मोठं तंत्रज्ञान, कारण हे भारतीय बनावटी ज्या भारतीय आपल्या लोकांनी तयार केलेलं असेल ह्या तंत्रज्ञानामुळे आपण जगाला हे देऊ शकू पुढे भविष्यामध्ये. त्याचबरोबर ती पुढे जो येणारा आपला इंजिनिअरिंग विद्यार्थी वर्ग आहे, संगणके विद्यार्थी वर्ग आहे, त्यांच्यासाठी खूप मोठं हे असेल की आपण हे सगळ्या गोष्टी आपल्या देशात जोरावरती करू शकतो. कारण एक बघा, आपण काय करतोय, दक्षिण ध्रुवावरती हा काही सपाटीचा प्रदेश नाही, तिथे अनेक दरीखोऱ्यांचा, पर्वताचा, दगडाचा, धोंड्याचा प्रदेश आहे, त्यामुळे तिथे जे काही सिस्टम बसवली आणि त्यांनी जर का चांगल्या प्रकारे सरफेस शोधून लिहिलं तर ही एक तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे, त्या तंत्रज्ञानावरती आपण आता यशस्वी होऊ. त्याचबरोबर ती नासा असेल किंवा युरोपियन देश असतील किंवा अमेरिकन बाकीच्या देश असतील, ते सुद्धा हे तंत्रज्ञान भारताकडनं आणि भारताकडे इच्छुकता असेल. कदाचित हे वावगं ठरणार नाही की भविष्यात अशा प्रकारचे मिशन आपण माणूस घेऊनसुद्धा पाठवू शकू. अनेक आपण ज्या म्हणतोय की तिथले ह्या गोष्टी, हे जे तंत्रज्ञान आहे की तिथे जाऊन व्यवस्थित लँडिंग करणं, हे मोठं अचीवमेंट जर का भारतात सक्सेस झाला तर हे जगासाठी खूप मोठं तंत्रज्ञान उपलब्ध असेल. त्याचबरोबर ती त्याच्यानंतर जे प्रज्ञान बोगी आहे, आपला रोवर आहे, तो जर का यशस्वीरित्या बाहेर आला तर त्याच्यातनं जे ते तंत्रज्ञान आहे, ते जे परीक्षण आहे की आपल्याला बर्फाचा शोध, तिथे पाणी आहे का, पाण्याचे साठे आहेत का, खनिजं कुठली कुठली आहेत, ह्या सगळ्याचा जर का आपल्याला बारकावा कळला तर बाकीच्या सपाट प्रदेशापेक्षा हे ध्रुवीय प्रदेशामध्ये काही वेगळ्या प्रकारचं रसायनं आहेत का किंवा तिथे काही वेगळ्या प्रकारची गोष्टी असतात का, ह्या सगळ्याचा फायदा आणखीन कसा होईल की ज्याप्रमाणे विश्वनिर्मिती झाल्यानंतर काही हे उपग्रह जसं चंद्रासारखा निर्माण झाला आहे, तर ह्याच्यामध्ये अशा अनेक वेगवेगळे जे अनेक ग्रहांना उपग्रह आहेत का, त्याच्याबद्दल संशोधन खगोलशास्त्रामध्ये खूप मोठं एक प्रकारे दालन उघडलं जाईल संशोधनासाठी. काही गोष्टी आपल्याला ब्रह्मांडाच्या बाबतीत कळायला मदत होईल की असं जर का रसायनं या ठिकाणी असू शकतील तर अशा प्रकारचा प्रदेश की ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण वेगळ्या प्रकारात आहे, वातावरण अजिबात असं नाही आहे, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्या तंत्रज्ञानाने संशोधन करणं सोपं जाईल का? आणि जर सगळं आपण अनेक वर्षापासून जी स्वप्न आहेत की आपण तिथे जाऊन थोड्या दिवसासाठी काय होईना, आपण माणूस असलेली एक आपण मिशन किंवा एक प्रणाली आपण तिथे उभी करू शकतो, ही सगळ्या गोष्टीची सुरुवात ज्या शून्यापासून व्हायची असेल त्या शून्याचं खूप मोठं योगदान. आज भारत यशस्वी झाला तर जगासाठी हे खूप मोठं तंत्रज्ञान उभं असेल, उघडलेलं असेल. एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न आहे सर, कारण की तिथल्या तापमानासंदर्भात फारशी माहिती नाही आहे, त्यामुळे त्याच्या संदर्भात सुद्धा आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की चंद्राचा हा जो दक्षिण ध्रुव आहे तिथे आपण यानच आज पाठवण्याचं कारण हे आहे की तिकडे आज तो सूर्यप्रकाश जो आहे तो असू शकतो आणि तो पुढचे आणखीन 14 दिवस असेल, त्याच्यामुळे आपण म्हणजे भारताच्या आता पृथ्वीवरच्या 14 दिवसांनुसार आपण म्हणतोय तर ते 14 दिवस असणार आहे आणि त्याच्यामुळे जो पुढचं कामगिरी आहे त्या यानाची ते करणं शक्य होणार आहे. तर तिथलं तापमान नेमकं कितपत असणार आहे, सूर्यप्रकाश आल्यामुळे ते तापमान कमी होईल का, आणि मग तिथे जे काही आईस मॉलिक्युल्स आहेत ते त्याच्यामुळे वितळतील का, तर हे थोडं आमच्या प्रेक्षकांसाठी आणि इनफॅक्ट आमच्यासाठी सुद्धा थोडं सोप्या भाषेत समजवून सांगाल का की तिथे आत्ताचं असलेलं मायनसमधलं तापमान सूर्यप्रकाश आल्यानंतर त्याच्यामध्ये काही फरक पडतो का आणि त्याचा अभ्यास हा कशा पद्धतीने यानाद्वारे केला जाणार आहे?
आता आपण विक्रम लँडर किंवा आपल्या यानाच्या बद्दल विचार करायचा असेल आणि चंद्रावरचं तापमान ज्या ठिकाणी विचारणार आहे ते साधारणपणे उणे 180 ते 200 दरम्यान ते तापमान असतं रात्रीच्या वेळी, जेव्हा चंद्राचा आता दिवस तिथे त्या ठिकाणी सुरू होईल तिथला एक दिवस म्हणजे आपले 14 दिवस, त्यामुळे आपल्याला 14 दिवस ते संशोधन करणं. कारण काय की आपली जी बग्गी आहे किंवा तिथे आहे ती सूर्यप्रकाशावरती जे सोलर एनर्जी आहे त्याच्यावरती चालणारे ते पॅनेल उघडतील, त्याच्यावरती एनर्जी घेतील आणि आपलं ते विक्रम लँडर आणि रोवर जो आहे प्रज्ञान ते त्याच्यावरती काम करतील आणि त्यामुळं तिथला जो दिवस असेल त्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी मॉनिटर करणं सोपं जाईल. फक्त एकच आहे की जे आपण तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स वापरलेले असतात अनेक ठिकाणी क्लिष्ट वायरिंग असतं, क्लिष्ट कॉम्पोनंट्स ह्याच्यासाठी, कारण ही खूप सोफिस्टिकेटेड मिशन असते. हे फक्त विक्रम लँडर म्हणजे एक गाडी नाही आहे ती, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कॉम्पोनंट्स, सिस्टम्स, प्रोग्राम्स, प्रोसेसर्स असं अनेक त्याचं एक ते समूह करून ते बनलेलं असतं संयंत्र. तर ह्यातले काही जे छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स असतात, जे घटक असतात, ते एका ठराविक टेम्परेचरला चांगलं काम करतात. ते ठराविक टेम्परेचर जर का नसेल तर ते काम प्रॉपर करणार नाही. म्हणून आपली जी मिशन आहे ती मुळातच एक चंद्राचा एक दिवसाने आपल्या 14 दिवसासाठीच मेन उद्देश आहे. त्या 14 दिवसात जेवढं जास्तीत जास्त आपल्याला तिथली माहिती गोळा करता येईल, डेटा मिळेल, त्याच्यावरनं आपले शास्त्रज्ञ मंडळी ॲनालिसिस करून वेगवेगळे त्याचे शोध लावले जातील, पुष्ट्या केले जातील की पाणी आहे नाही आहे, बाकीच्या गोष्टी आहेत की नाही, वातावरणाचा काय फरक पडतो आहे, गुरुत्वाकर्षणाचा काय फरक पडतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे उणे टेम्परेचर एकदा का हा दिवस झाला तर बग्गी तिथेच असणार आहे, आपण हे सगळं तिथेच असणार आहे. आणि कदाचित 14 दिवसानंतर असं असू शकेल की आपल्याला त्याच्यातनं काम मिळणार नाही, पण 14 दिवसाची माहिती ही अनेक पटीने आपल्यासाठी पुढची कितीतरी वर्षासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. 14 दिवसानंतर समजा ते उणे टेम्परेचरमध्ये पुढच्या 14 दिवस अजून ते अंधारात म्हणजे तिथल्या मायनस टेम्परेचरमध्ये राहिलं तर इस्रो आणखीन एक आपण प्रयत्न करू की पुढच्या 14 दिवसानंतर जर समजा कंपोनंट समजा राहिले तसेच व्यवस्थित झाले आणि ते जर काय ॲक्टिवेट झाले पुन्हा एकदा त्याच्यावरती असेल तर एक वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञानसुद्धा आपण लोकांना देऊ शकू की ठीक आहे ह्या तापमानामध्ये सुद्धा आपण निर्माण केलेली यंत्रणा कार्यरत राहिली किंवा जरी उणे टेम्परेचरमध्ये ती काम करत राहिली. 2 मिनिटासाठी थांबवते सर. त्यामुळे हे एक प्रकारे आपल्याला बघा बग्गी ती जी बग्गी बाहेर येईल आणि विक्रम लँडर ते दोघेही एकमेकाचे फोटो काढून आपल्याला सही सलामतीचा एक संदेश देण्यात जाणार आहेत आणि ते 14 दिवस आपल्यासाठी हे जे आहे माहिती असेल ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुढच्या संशोधनासाठी खूप होईल. म्हणजे त्याच्यावरती अनेक वर्ष पुढे संशोधन, अनेक मोहिमांसाठी त्याचा उपयोग होईल, अनेक वेगवेगळे शोध त्याच्या मार्फत आणि वेगवेगळ्या मोहिमा त्याच्यासाठी आखल्या जातील. ओके तुम्ही आमच्यासोबत राहाच कारण की आपण ती थेट दृश्य जी आहेत ती दाखवत आहोत इस्रोचं जे बंगळुरूमधलं हेडक्वार्टर आहे तिथून. कारण ज्याचं आपण मगाशी तुम्हाला सांगत होतो जशा पद्धतीने तिकडे आता सगळे सायंटिस्ट जे आहेत ते आलेले आहेत, तिथला जो कर्मचारी वर्ग आहे तो सुद्धा आलेला आहे आणि आता तयारी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे. 5:30 वाजायला आलेले आहे ज्याच्यानंतर आपण म्हणत होतो की सॉफ्ट लँडिंगला जी आहे ती सुरुवात होणार आहे. अगदी काही क्षण राहिलेले आहेत. चांद्रयान लँडर जो आहे तो फायनल ऑर्बिटमध्ये 5:44 पोहोचणार आहे. म्हणजे जवळपास 5:45 हा जो लँडर आहे तो आपला फायनल ऑर्बिट जी शेवटची कक्षा आहे त्याच्यामध्ये पोहोचणार आहे आणि एका कक्षेमध्ये लँडरला जायला जवळपास 75 ते 85 मिनिटं इतका वेळ तो लागतो. सध्या आपला लँडर जो आहे तो शेवटच्या कक्षेमध्ये आहे चंद्राच्या आणि 5:44 तो त्या ऑर्बिटमध्ये पोहोचणार आहे. आता प्रक्रिया जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आपण दृश्यसुद्धा दाखवत आहोत की जसं मगाशीही सांगितलं की तिकडे काही अनाउन्समेंट केल्या जातात माईकवरनं. एक जवळपास 6 ते 7 स्क्रीन्स तिथे लावण्यात आलेल्या आहेत. एका स्क्रीनमध्ये आपल्याला चंद्र पूर्णपणे पाहायला मिळतोय, दुसऱ्या स्क्रीनमध्ये जसं तुम्हाला गेल्या वेळेस जर लक्षात असेल की विक्रम लँडरला जे फॉलो करत असतानाचा आपल्याला ज्या वेव्स सगळ्या दिसत होत्या त्याही आपल्याला दिसत होत्या आणि इतर सुद्धा स्क्रीन्समध्ये आपल्याला महत्त्वाची दृश्य पाहायला मिळतात. आपल्यासोबत पुण्याहून आपले प्रतिनिधी पंकज खेळकर सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत काही शास्त्रज्ञ सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. पंकज सर, ओव्हर टू यू. अनुजा, इथे आपल्यासोबत पुणे इस्रोचे डिरेक्टर डॉक्टर अरविंद शालिग्राम आहे आणि सध्या आपण पुणे नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडिया इथे आहोत. इथे स्क्रीनिंग सुरू आहे आणि अरविंदजींशी आपण बातचीत करणार आहोत. सध्याची जी विक्रम लँडरची जी पोझिशन आहे आणि काय स्पीडने ते खाली चाललेलं आहे, किती अंतर अजून त्याला कापायचं आहे सॉफ्ट लँडिंगसाठी, सर सांगा की आत्ताचं किती जो क्षण आहे तो किती महत्त्वाचा आहे, स्पीड काय आहे आणि किती वेळाने लँडिंग जे होईल त्याच्यामध्ये सॉफ्ट लँडिंग म्हटलं जाईल.
आता साधारणपणे 13 ते 14 किलोमीटर अंतरावरनं आपण विक्रमचं मुवमेंट बघतो आहोत आणि ती मुवमेंट हळूहळू खाली उतरत जाणार आहे, अंतर कमी होत जाणार आहे आणि साधारणपणे 6 वाजून काही मिनिटांनी त्याचं टचडाऊन होईल आणि सॉफ्ट लँडिंग असेल. त्यावेळेला खूप कमी स्पीड झालेला असेल, म्हणजे 2 ते 3 मीटर पर सेकंद असं स्पीड त्यावेळेला असेल. जे सांगण्यात आलेलं आहे, जी माहिती मिळते आहे की जेव्हा पृथ्वीवरनं आपलं यान झालं आणि लँडर जेव्हा रॉकेट तेव्हा आपल्या ऍटमॉस्फिअरमधून बाहेर गेल्याबरोबर स्पीड 10 किलोमीटर प्रति सेकंदची झाली आणि आता जेव्हा ते टच करायचं खाली लँड करायचं तर त्याची स्पीड 3 मीटर पाहिजे. हे खूप अति जास्त स्पीड ते अति कमी स्पीड याचं संतुलन कसं केल्या जाते? याचं संतुलन करण्यासाठी 2 गोष्टींचा साधारणपणे वापर होतो. एक तर जे काही गुरुत्वाकर्षण आहे, म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, तसंच आता चंद्राचं गुरुत्वाकर्षण आणि त्याच्या जोडीला थ्रस्टर्स असतात, म्हणजे रॉकेट्स असतात आतमध्ये आणि ते थ्रस्टर्स जे आहेत त्याचा वेग कमी करण्यासाठी मदत करतात. गुरुत्वाकर्षण त्याला चंद्राकडे ओढतं आणि थ्रस्टर्स वेग वरच्या बाजूला ढकलून त्याचा वेग कमी करतो. पूर्ण जगाचं लक्ष आज भारताकडे आहे, भारताच्या यानाकडे आहे, विक्रम लँडरकडे आहे आणि काही दिवसापूर्वी रशियाचं जे रॉकेट आहे जे तिथे जाऊन त्यांचं लँडर सॉफ्ट लँडिंग करणार होतं, त्यांचं काही कारणामुळे नाही झालं, तर त्याच्यात त्यांच्या लँडिंगमध्ये आणि भारताच्या इस्रोच्या लँडिंगमध्ये काय फरक आहे? नाही, फरक असा आहे की इस्रोचं जे यान आहे ते वेगळ्या पद्धतीच्या प्रिन्सिपलवर पृथ्वीपासून चंद्राकडे गेलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या वेळेला रॉकेटचा विचार होतो तो रॉकेट एका सरळ रेषेत जातं आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतं. ते सगळं रशियाच्या यान त्या पद्धतीने जात होतं आणि त्यामुळे त्याला वेळही कमी लागला आणि त्याचं पुढे जाऊन त्याच्यावर कंट्रोल मिळवणं कठीण गेलं. इस्रोचं जे यान आहे जे आपण भारताने पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून सेंट्रिफ्युगल आणि सेंट्रिपिटल फोर्सचा उपयोग करून त्याला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला लावल्यात आणि तसंच चंद्राजवळ गेल्यानंतरही तिथल्या वेगवेगळ्या कक्षांमधनं त्याच्या प्रदक्षिणा सुरू आहेत आणि त्या करत असताना प्रत्येक वेळेला त्याचं जे काही वेग आहे त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण आणि त्याची दिशा आहे याच्यावर पूर्णपणे नियंत्रण आत्तापर्यंत आपलं आहे. आज जेव्हा विक्रम लँडर तिथे सॉफ्ट लँडिंग करेल तिथलं जे तापमान आहे सध्या आणि आजपासून 15 दिवस म्हणजे ते चंद्राचा 1 दिवस पण पृथ्वीचा 15 दिवस असं 15 दिवस तिथे उजेड राहील, तर कुठल्या तापमानात विक्रम लँडर तिथे असेल, प्रज्ञान रोवर जे बाहेर निघेल त्यांना कुठल्या तापमानात काम करावं लागेल? नाही, आता नॉर्मली काय असतं की कुठल्याही अंतराळातल्या ज्या काही वस्तू असतात, चंद्रसुद्धा तशीच एक वस्तू आहे, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला सूर्यप्रकाश त्याच्यावर पडत असेल त्यावेळेला तापमान हे साधारणपणे पृथ्वीवर जसं असतं त्याच प्रकारचं तापमान, म्हणजे 15 ते 20 डिग्री असं साधारण तापमान तिथे असतं. पण ज्या वेळेला सूर्यप्रकाश नसतो त्यावेळेला 40 ते 50 असं तापमान तिथे होतं, म्हणजे एवढा मोठा फरक त्याच्यामध्ये पडत असतो आणि त्यामुळेच सूर्य उदयाची वाट बघणं हे सध्या महत्त्वाचं एक काम सुरू आहे आणि तो सूर्योदय 6 वाजून 4 मिनिटांनी होणार असं आत्ता ठरलेलं आहे, त्याप्रमाणे त्यावेळेला लँडिंग करण्याचा प्रयत्न करायला जाईल. म्हणजे चंद्रावरती सूर्योदयाची वाट सर्वांना आहे आणि आज जो उदय होतो आहे, भारताने हे पाऊल जर यशस्वीपणे ठेवलं तर भारताचा जो उदय होणार आहे यशस्वी देशांमध्ये किंवा प्रगतशील देशांमधलं एक देश, 5वा देश ज्यांनी तिथं सॉफ्ट लँडिंग केलं, याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही, याच्यात बेसिकली भारत अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करतोच आहे. यापूर्वी सुद्धा मंगळावर आपण मंगळाभोवती जे प्रदक्षिणा घालणारं यान सोडलं होतं मंगळयान, त्याच्यामध्ये अशाच प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं होतं. तिथे लँडिंग करण्याचा प्रयत्न केला नाही कारण तो त्याच्यामध्ये डिझाईन नव्हता. आपण आता लँडिंग करण्याचा प्रयत्न करतो आहोत कारण इथे आपल्याला चंद्राच्या जो दक्षिण ध्रुवाचा भाग आहे तिथे पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते आणि ती शक्यता पडताळून पाहणं, योग्य तऱ्हेने त्याचं तपासणी करणं आणि तिथल्या आजूबाजूच्या मातीमध्ये जे काही खनिज द्रव्य आहेत त्यांचं एक साधारणपणे माहिती मिळवणं असा आपला आत्ताचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने 14 दिवसांची ही जी काही आपल्याला एक विंडो मिळाली आहे त्या विंडोमध्ये हा सगळा प्रयत्न चालेल. इस्रो जिथून या यानाचं लॉन्च झालं तिथले जे तुमचे सहयोगी आहेत त्यांच्याशी तुमची काय बातचीत होत राहते? आज काही बातचीत झाली का? आज तर अशी बातचीत झाली नाही कारण आज सगळेच लोक पूर्णपणे कामामध्ये व्यस्त आहेत आणि इनफॅक्ट संपूर्ण मिशनचा पिरियड जो आहे त्या काळामध्ये सगळे लोक व्यस्त असेच होते, अजूनही आहेतच.
आणि आमची नेहमी बातचीत म्हणजे कशा प्रकारचे साधारणपणे मिशन्स प्लॅन केले जातील, काय सायंटिफिक प्रिन्सिपल्स असतील, काय प्रकारची टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करू शकतो. आणि आपल्याकडे इथे जे काही हे आमचं ऑफिस इथे आहे याच्यामार्फत आम्ही खरं म्हणजे देशातल्या जे अकॅडमिक फील्डमधले जे लोक आहेत, कॉलेजेसमधले असतील, युनिव्हर्सिटीजमधले असतील, तर या लोकांना या सगळ्या संशोधनामध्ये कसं सहभागी करून घेता येईल याचा प्रयत्न करत असतो. साडेतीन लाख, जवळपास साडेतीन लाख किलोमीटर दूर चंद्रावरती, इतक्या दूर चंद्रावरती आज यान आपलं उतरेल, विक्रम लँडर उतरेल. आज जे देश भारत हे पाऊल टाकेल त्याच्यानंतर जे स्पेसमध्ये काम करणारे देश आहे, तर त्याच्यामुळे काय फायदा होईल भारताचा? नाही, भारताचा फायदा म्हणजे आपण जर बघितलं गेल्या काही वर्षांमध्ये, खरं म्हणजे भारताचा फायदाच फायदा होतोय. म्हणजे ज्या प्रकारची लॉन्च व्हेकल्स आपण तयार केली आणि त्या लॉन्च व्हेकल्सचा कमर्शियल वापर करायला सुरुवात केली, म्हणजे मध्यंतरी आत्ताच्या या चंद्रयानच्या लॉन्च नंतर सुद्धा लगेचच्याच काळामध्ये काही आपण सिंगापूरचे सॅटेलाइट्स आहेत हे लॉन्च केले, तर अशा प्रकारच्या सगळ्या कोलॅबोरेटिव्ह मिशन्समध्ये त्याचा फायदा होईल आणि जो डेटा मिळणार आहे तो सगळ्याच जगभरातल्या शास्त्रज्ञांना उपयोगी पडणार आहे. तर इथे आपण बघा, डॉक्टर अरविंद शालिग्राम पुणे इस्रोचे डिरेक्टर आपल्याला महत्वपूर्ण माहिती देत होते जसं आपण इथे बोलत आहोत. दुसरीकडे जवळपास 3,40,000 किलोमीटर पलीकडे आपलं विक्रम लँडर हळूहळू चंद्राकडे वाटचाल करत आहे. आता आपण अनुजाशी बातचीत करूया. धन्यवाद पंकज खेळकर सर, तुम्ही ही सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांसाठी दिली त्यासाठी. आणि आता खरं तर फक्त अर्धा तास राहिलेला आहे ज्या क्षणाची आपण प्रतीक्षा करत आहोत. 6:04 विक्रम लँडर जे आहे किंवा आपलं चंद्रयान 3 जे आहे ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणार आहे आणि हे लँडिंग यशस्वीरित्या होतं का याच्याकडेच केवळ भारताचं नाही तर जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि त्याची क्षणोक्षणाची जी अपडेट आहे ही आम्ही तुम्हाला मुंबई तकवर दाखवत आहोत. इस्रोच्या जे बंगळुरूमधलं हेडक्वॉर्टर आहे तिथे आत्ता काय स्थिती आहे आणि तिथे आता जे आपल्याला तिथली जी दृश्य दिसणार आहे तीही आम्ही तुम्हाला या स्क्रीनवर पूर्णतः दाखवणार आहोत आणि त्याचे अर्थ जे आहेत ते सुद्धा समजावून सांगणार आहोत. कारण की हाच पिरियड जो आहे आता जो सगळ्यात ती जी शेवटची 17 मिनिटं असणार आहे जी सगळ्यात महत्वाची ठरणार आहेत ती त्या संदर्भातच आपल्याला आता माहिती जाणून घ्यायची आहे कारण की तीच वेळ आता हळूहळू जवळ येत चाललेली आहे. आता आपण पुन्हा एकदा पुण्यात जाणार आहोत कारण की पुण्यातले खरं तर नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्समध्ये काम करणारे शास्त्रज्ञ जे आहेत योगेश वाडेकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडनं आता समजून घेऊया पुढची प्रवास कसा असणार आहे आपल्या चंद्रयान 3 मोहिमेचा. सर स्वागत आहे तुमचं मुंबई तकमध्ये आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आता कुतूहल जे आहे ते वाढत चाललेलं आहे, आमचंही आता उत्साह जो आहे तो वाढत चाललेला आहे, या क्षणाकडे सगळ्याचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. आता पुढचा प्रवास कसा असणार आहे, खास करून मी हा प्रश्न तुमच्याकडे सुद्धा घेते कारण की विक्रम आपला जो लँडर आहे आता सगळी सूत्र जी आहे ती त्याच्या हातात असणार आहेत, तो कशा पद्धतीने आता लँडिंग करतो हे याच्याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पण जर 2019 परिस्थिती आपण पाहिली तर अगदी चंद्रापासून 2 किलोमीटर अंतरावर असताना क्रॅश झालेलं होतं आपलं यान जे आहे किंवा जो लँडर आहे तो क्रॅश झालेला होता आणि तिकडे आपल्याला अपयश हाती आलं. त्याही वेळेला अशीच पद्धत होती का आणि आता चंद्रयान 2 आणि 3 मधला जर फरक सांगायचा झाला तर तुम्ही तो कशा पद्धतीने सांगाल? चंद्रयान 2 मोहिमेत आपल्याला जे अपयश आलं त्याच्यातनं आपण काय शिकलेलो आहोत, काय सुधारणा केलेल्या आहेत चंद्रयान 3 मोहीम यशस्वी करण्यासाठी? जरूर. सुरुवातीला मी आत्ता पुढच्या 15-17 मिनिटात काय होणार आहे ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. तर आत्ता जे चंद्रयान 3 जे आहे ज्याचं जे लँडर आहे ते अतिशय वेगाने चंद्राभोवती फिरतं आहे, साधारणपणे 6,000 किलोमीटर पर आवर या गतीने ते फिरतं आहे. इतकी गती जास्त आहे की ही एखाद्या कमर्शियल जेटपेक्षा साधारणपणे 8 पट जास्त एवढी आहे. इतक्या वेगाने जर का चंद्रयान पृथ्वीवरती असतं तर ते काश्मीर ते कन्याकुमारी हे अंतर त्यांनी फक्त अर्ध्या तासात कापलं असतं. त्या इतक्या प्रचंड वेगातनं आपल्याला चंद्रयानला त्याचा वेग कमी करायचा आहे आणि पहिल्या स्टेजमध्ये ज्याला रफ ब्रेकिंग स्टेज म्हणतात त्या स्टेजमध्ये त्याचं जो वेग आहे तो खूप कमी करण्यात येईल. आणि त्यानंतर ॲटिट्यूड करेक्शन म्हणून एक प्रकार असतो. आत्ता जे चंद्रयानचा जी दिशा आहे ती म्हणजे सुपरमॅनसारखी तो आडवं उडतं आहे, पण आपल्याला लँडरला लँड करण्याआधी त्याला असं सरळ व्हर्टिकल करावं लागेल. तर ते ॲटिट्यूड करेक्शनची जी फेज आहे ती एकदा त्याचं ब्रेकिंग झालं, रफ ब्रेकिंग झालं
की त्याच्यानंतर साधारणपणे 1-1.5 मिनिटांमध्ये त्या यानाला की 2 इंजिन्स, त्याला 4 इंजिन्स आहेत लँडरला खालच्या बाजूला, थ्रस्टर्स 4 आहेत, त्यापैकी 2 इंजिन्स ऑन ठेवली जातील, 2 ऑफ ठेवली जातील, जेणेकरून ते आडव्या स्थितीतनं उभ्या स्थितीमध्ये येईल. उभ्या स्थितीत आल्यानंतर त्याला फाईन गायडन्स, त्याच्यानंतर एक हॅझार्ड डिटेक्शन कॅमेरा आहे ज्याचा वापर करून आपण नेमके कुठे आहोत हे जाणण्याचा प्रयत्न यान करेल. आणि हे सगळं प्रोसेस जे आहे ते ऑटोमेटेड लँडिंग सिस्टीम, ऑटोनॉमस लँडिंग सिस्टीमच्याद्वारे करण्यात ALSच्याद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे पृथ्वीवरनं त्याला कुठलाही संकेत जाणार नाही आहे की आता हे कर आता हे कर, कारण का हे सगळं अतिशय पटकन म्हणजे काही सेकंदात हे सगळे प्रकार घडणार आहेत. त्यामुळे तो खालच्या जमिनीचे फोटो काढून यान ठरवेल की आपल्याला आपण अपेक्षित जागी आहोत की नाही. जर का अपेक्षित जागी यान असेल तर त्याला पुढे एक संपूर्णपणे थांबवून ते हेलिकॉप्टरसारखं एका जागी साधारणपणे चंद्राच्या पृष्ठभागाच्या 150 मीटर उंचीवरती ते थांबेल. आणि मग आपलं स्थान निश्चित करून जर का स्थान बरोबर असेल तर ते खाली जाईल आणि उतरेल. जर का स्थान बरोबर नसेल तर तो स्वतःचा निर्णय घेईल की मला खाली जे दिसतं आहे त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात सपाट जमीन कुठे आहे ह्याची यान नोंद घेईल. आणि त्याप्रमाणे हळूच थोडंसं साईडवेज असं हलवून ते त्या सपाट जागी उतरण्याचा प्रयत्न करेल. तर हे जे सगळं होणार आहे ते चंद्रयान 2 मध्ये साधारणपणे असंच होणार होतं. पण चंद्रयान 2 मध्ये काय झालं की जेव्हा अल्टिट्यूड करेक्शन फेज होती तेव्हा काहीतरी गडबड झाली आणि यानाचा जो वेग जितका कमी व्हायला पाहिजे होता तितका झाला नाही. आणि त्याची जी दिशा बदलायची होती ती पण योग्यरित्या बदलली नाही. आणि त्यामुळे ते यान अतिशय वेगाने म्हणजे साधारणपणे 600 किलोमीटर पर आवर म्हणजे साधारणपणे जेट एअरक्राफ्टच्या वेगाने ते जाऊन चंद्रावरती आदळलं. तर आता हे होऊ नये म्हणून ह्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे प्रिकॉशन्स घेतण्यात आलेले आहेत. सॉफ्टवेअरमध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. त्यानंतर आधी चंद्रयान 2 ला खाली 5 इंजिन्स होती, आता हे फक्त 4 इंजिन्स लावलेली आहेत पण ती जास्त शक्तिशाली अशी इंजिन्स आहेत. आणि लँडिंग प्रोसेसचं जे अल्गोरिदम होतं त्याच्यातही बरेच बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये केलेल्या सुधारणांमुळे अशी अपेक्षा आहे की चंद्रयान 2 सारखा चंद्रयान 3ची परिस्थिती होणार नाही आणि सुखरूपरीत्या हे यान चंद्राच्या पृष्ठभागावरती उतरेल. 2 गोष्टी सर, एक तर आपण सगळेच म्हणतोय की आता सगळा कंट्रोल जो आहे तो विक्रम लँडरच्याकडे असणार आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हायलाईट केलीत की गेल्या वेळेसच्या पेक्षा आपण आता काय सुधारणा केलेल्या आहेत, पण या सुधारणांमुळे आपण हे 100% मानून चालू शकतो का की आता आपलं लँडिंग जे आहे ते सक्सेसफुली होऊ शकतं की अजूनही, म्हणजे देव न करो असं व्हायला, आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे की हे लँडिंग सक्सेसफुल व्हायला हवं, पण अजूनही तुम्ही असं सांगू शकता का की हे 100% सक्सेसफुल होऊ शकतं की शेवटच्या क्षणी याही वेळेला काही इश्यूज होऊ शकतात, अशा परिस्थितीत काय होऊ शकतं? तर आत्ता काय की सुधारणा केल्यानंतर सुद्धा 100% गॅरंटी कशाचीच देता येत नाही. पण ह्यावेळेला इस्रोनी बरीच वेगवेगळी सिम्युलेशन्स केलेली आहेत. तर अशी परिस्थिती झाली तर काय करायचं, तशी परिस्थिती झाली तर काय करायचं, तर त्या यानाच्या सॉफ्टवेअरमध्ये ह्या सगळ्या प्रणाली त्यांनी टाकलेल्या आहेत की समजा आपण अपेक्षित जागी नसलो, पाहिजे त्या ठिकाणी नसलो, थोडेसे 0.5 किलोमीटर 1 किलोमीटर इकडे तिकडे असलो तर आपण काय करायचं, तर हे पूर्वी नव्हतं, आता हे नवीन आहे. त्यामुळे सुधारणा सर्व प्रकारे सुधारणा केलेल्या आहेत. आणि कित्येक वेळेला आपल्याला जेव्हा जास्त वेळ मिळतो ना, एक आणखीन 3-4 वर्ष जेव्हा काळ जातो तेव्हा एक तंत्रज्ञान सुधारतं आणि त्याचबरोबर आपल्याला काय काय गडबड होऊ शकते याचे नवीन नवीन आविष्कार आपल्याला करता येतात. आणि त्यामध्ये आपल्याला सुधारणा कशी करता येईल किंवा अशी बाधा येऊ नये याच्यासाठी काय काय करता येईल याचं सिम्युलेशनच्याद्वारे खूप इस्रोने यावेळी काम केलेलं आहे. त्यामुळे ह्यावेळी सुखरूप लँड होण्याची शक्यता चांगली आहे पण 100% नाही.
तुम्ही जसं आता उल्लेख केलात की आपल्याला 4 वर्ष मिळालेली आहेत, आपलं यान सारखं होतं त्याच्यात आपण फक्त काही अपग्रेडेशन किंवा मॉडर्नायझेशन केलेलं असेल, तर या 4 वर्षात नेमकी इस्रोने कशा पद्धतीने तयारी केलेली आहे चांद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी, काय त्याच्यामध्ये आणखीन आधुनिक गोष्टी ऍड करण्यात आलेल्या आहेत, 4 वर्षातलं आपलं यान हे कसं अपग्रेड झालेलं आहे? तर जो लँडर आहे प्रत्यक्ष, ते जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावरती उतरेल तेव्हा त्याचे 4 पाय आहेत लँडर्सचे. ते पाय जरा जास्त स्ट्रॉंग आता केलेले आहेत इस्रोने, जेणेकरून जरा जास्त वेग असला तरी ते सुखरूपरीत्या आपल्याला लँड करून देतील. त्याचबरोबर त्यांनी जो रोवर आहे, जी बग्गी आहे जी चंद्राच्या पृष्ठभागावरती फिरणार आहे, त्याच्यातही सुधारणा केलेल्या आहेत. त्याच्यावरती जे सोलर पॅनल्स बसवलेले होते त्यांची संख्या वाढवलेली आहे, जेणेकरून त्याची इलेक्ट्रिकल कॅपॅसिटी ही वाढलेली आहे. त्यामुळे हे जे यान आहे ते जास्त पटकन आणि जास्त अंतर कापून चंद्राचा पृष्ठभाग याचा अभ्यास करू शकेल. तर अशा प्रकारचे अनेक सुधारणा केलेल्या आहेत. हे एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट झालेलं आहे. काही काही इन्स्ट्रुमेंट्स जी आहेत लँडरवरती आणि रोवरवरती, ती एक इन्स्ट्रुमेंट आहे उदाहरणार्थ जे नासाने आपल्याला पुरवलेलं आहे, तर तो एक प्रकारचा आरसा आहे की जो लँडर वरती बाहेर काढण्यात येईल, जेणेकरून वरनं फिरणाऱ्या म्हणजे चंद्राच्या भोवती फिरणाऱ्या जी यानं आहेत, आपलं स्वतःचंच चंद्रयान 2 ऑर्बिटर आहे किंवा नासा लुनर रिकनसन्स ऑर्बिटर आहे, या यानांना अचूक जागा शोधून काढण्यासाठी त्या आरशाचा उपयोग होईल. त्या आरशावरनं प्रकाश परावर्तित होईल, त्याचा वापर करून यान नेमकं चंद्राच्या पृष्ठभागावरती नेमकं कुठल्या ठिकाणी उतरलेलं आहे ह्याची अचूक माहिती मिळू शकेल. हे नासाने आपल्याला दिलेलं आहे. आणि बाकी आपली काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत की जी टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर्स आहेत, म्हणजे आपण काय करतोय इथे, आपण जगाला दाखवून देतोय की प्रगत देशांप्रमाणे आपल्याकडे ही सर्व प्रणाली विकसित झालेली आहे, ती उपलब्ध आहे. फक्त लॉन्चसाठी नाही, मगाशी एक जण म्हणाले की आपण आता इस्रोनी लॉन्च कमर्शलाइज केलेलं आहे, म्हणजे इतर देशांना पैसे देऊन इस्रोतर्फे त्यांची सॅटेलाइट्स अवकाशांमध्ये पाठवता येतात, त्यामुळे इस्रोला चांगलं मानधन त्यातनं मिळत असतं. त्याचप्रमाणे आपण आता यानामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं डेमॉन्स्ट्रेटर करतो आहे की आम्ही चंद्रावरती पोहोचू शकतो, अशा ठिकाणी लँडर लँड करू शकतो जिथे यशस्वीरित्या अजून कोणीही केलेलं नाही आहे, आणि मग आम्ही चंद्राचा अभ्यास करू शकतो. हे जर का आपल्याला सांगता आलं तर आपल्याला इतर स्पेस फेअरिंग नेशन्सच्या ग्रुपमध्ये आपल्याला चांगला फायदा होणार आहे, आणि आपलं स्थान हे मोठ्या प्रगत देशांच्या यादीमध्ये निश्चितपणे खूप स्ट्रॉंग होणार आहे. मला या प्रश्नावर यायचं आहे, त्याच्या आधी फक्त मी प्रेक्षकांसाठी थोडी अपडेट देते की विक्रम लँडर जो आहे तो आता शेवटच्या कक्षेत तर आलेला आहे आणि 6:04 म्हणजे आता सॉफ्ट लँडिंगला हळूहळू सुरुवात तर होणार आहे, 6:04 ही वेळ जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे. लँडिंगसाठी विक्रम लँडर जो आहे तो आता चंद्रापासून अतिशय जवळच्या टप्प्यात गेलेला आहे आणि जसं मगाशी सर सांगत होते, जेव्हा तो 150 मीटरच्या अंतरावर येईल तेव्हा खरं आव्हान जे असणार आहे ते या यानासाठी असणार आहे. विक्रम लँडरमध्ये कोडिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता पुढचा प्रवास जो आहे तो काही इस्रो मधल्या शास्त्रज्ञांकडनं कंट्रोल केलेला नसणार आहे, तर तो स्वतः लँडरच तिथली जागा जी आहे ती हेरणार आहे आणि त्याच्यानुसार लँडिंग जे आहे ते करणार आहे. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केलेला होतात की नासाने आपल्याला कशी मदत केली आणि प्रगत देशांसाठी हे सुद्धा एक खूप मोठं उदाहरण ठरणार आहे, पण मला हाच प्रश्न घ्यायचा आहे की देश आपल्यापेक्षा प्रगत आहेत म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, आपण डेव्हलपिंग कंट्रीमध्ये येतो, तर अमेरिकेचं जर आपण पाहिलं तर नासासाठी अमेरिका 2,00,000 कोटींचं बजेट जे आहे ते देतं, चीन त्यांच्या संस्थेसाठी 97,000 कोटींचं बजेट देतं, रशिया त्यांच्या संस्थेसाठी 25,000 कोटींचं बजेट देतं, पण या सगळ्यापेक्षा कमी जे आहे ते आपल्याकडे भारतामध्ये इस्रोला केवळ 12,000 कोटींचं बजेट जे आहे ते सँक्शन होतं. अशाही परिस्थितीमध्ये चंद्रावरचा जो सगळ्यात कठीण टप्पा आहे दक्षिण ध्रुव,
त्याच्यावर आपण लँडिंग करायला जात आहोत, तर हे जे बाकीचे संस्था आहेत प्रगत देशांच्या, त्यांनी हे अटेम्प्ट याआधी केलेले नव्हते का? आणि त्यांनी जर केले असतील तर त्याच्यामध्ये त्यांना काही आव्हानं आढळली का? त्याच्यातनं आपण काही धडा घेतलेला आहे का? मुळात आपण हे आव्हान पेलण्याचा निर्णय कसा काय घेतलेला आहे जेव्हा की प्रगत देश हा अटेम्प्ट करू शकलेले नाहीयेत? तर प्रगत देशांमध्ये, प्रगत देश म्हणजे जास्त करून USSR म्हणजे सोव्हिएत युनियन जे होतं पूर्वी, आणि अमेरिका, यांची 1960 आणि 1970 दशकामध्ये जेव्हा शीतयुद्ध चालू होतं तेव्हा एक स्पेस वॉर सुरू झाली होती. प्रत्येक देश म्हणत होता की आम्ही आमचं यान चंद्रावरती उतरू, आणि पहिल्यांदी रशियाने खूप प्रगती केली, त्यानंतर अमेरिकेने माणूस पाठवला चंद्रावरपर्यंत. तर ह्या रेसमध्ये त्यांना चंद्रावरती पोचणं हेच मुख्य ध्येय होतं. त्यामुळे अवघड परिस्थितीत जाणं, अवघड ठिकाणी उतरणं वगैरे त्यांनी हे आणखीन रिस्क घेतले नाही, कारण का आधीपासूनच कोणीच तिथे गेलेलं नसल्यामुळे नेमकं तिथे काय असेल. 1960 दशकामध्ये काही लोकं म्हणत होती की तुम्ही चंद्रावरती यान पाठवू नका, यान पाठवलं तर ते चंद्रावरती जो पृष्ठभाग आहे तो चिखलासारखा आहे, आणि तो यान उतरलं तर ते खाली चंद्रामध्ये नाहीसं होईल. त्यामुळे अशा प्रकारचंही ज्ञान आपल्याला नव्हतं. त्यामुळे जेव्हा आपण उदाहरण द्यायचं झालं की समजा मी सांगितलं की आपल्याला एव्हरेस्टचं शिखर चढायचं आहे, तर जेव्हा आपण पहिल्यांदा चढतो ते शिखर तेव्हा सर्वात सोपा रस्ता आपण शोधून तो चढतो. कधी आपण असं म्हणत नाही की एव्हरेस्ट चढणार, पण मी सर्वात अवघड रस्त्याने वर जातो. सुरुवातीला आपण नेहमी सोपी गोष्ट करायचा प्रयत्न करतो. तर त्यामुळे 60 आणि 70 दशकामध्ये सगळी जी यानं गेली त्यावेळी फक्त रशियाची आणि अमेरिकेची या दोन देशांचीच यानं गेली, आणि ती सगळी सपाट जागी आणि चंद्राच्या विषववृत्ताच्या इक्वेटरच्या जवळ सगळ्यांचं लँडिंग झालं. आता म्हणजे गेल्या काही 10 वर्षामध्ये थोडंसं अवघड काम करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि का? तर याचं मुख्य कारण म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ चंद्रयान 1 आणि इतर काही सॅटेलाइट्सनी गोठलेलं पाणी असण्याचा पुरावा त्यांनी मिळवलेला आहे. तर नेमकं गोठलेलं पाणी किती आहे, ते कुठे आहे, ह्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला लँडर शोधून तिथलं निरीक्षण करण्याची गरज आहे. त्यामुळे दक्षिण ध्रुवाकडे यान पाठवायचं काम हे गेल्या 10-12 वर्षातच वेगवेगळ्या देशांनी प्रयत्न सुरू केलेला आहे. अमेरिकेने अजूनपर्यंत पाठवलेलं नाही आहे, पण त्यांचा काही वर्षातच 1-2 वर्षात पुन्हा मनुष्याला चंद्रापर्यंत पोचण्याचा उपक्रम त्यांचा चालू आहे. आर्टेमिस नावाचा त्यांचा एक प्रोजेक्ट आहे, त्याच्याद्वारे ते पाठवत आहेत चंद्रापर्यंत, आणि तेव्हा ते माणूससुद्धा दक्षिण ध्रुवावरती उतरवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपण तुम्हाला माहिती आहे Luna 25 हे यान रशियाने पाठवलं. गेल्या 50 वर्षात रशियाने चंद्राच्या दिशेने एकही यान पाठवलेलं नव्हतं. ते कारण का रशियाची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली राहिलेली नाही आहे, आणि त्यामुळे ते पहिला प्रयत्न त्यांनी केला, दुर्दैवाने तो असफल ठरला. पण चंद्राकडे अवघड ठिकाणी जाणं हे गेल्या 10 वर्षातलाच हा खेळ आहे, आणि आपण तो आज जर का यशस्वी झालो तर आपण आपला झेंडा तिथे पहिल्यांदा लागणार आहे. बरोबर, आणि त्याचीच प्रतीक्षा आहे. पुन्हा एकदा वेळ सांगायची झाली तर आता जवळपास 20 मिनिटंच राहिलेली आहेत ज्याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पण सर, हीच जागा आपण आता जी निवडलेली आहे ती का निवडलेली आहे? म्हणजे इक्वेटर हा जो भाग आहे तो लँडिंगसाठी कशा पद्धतीने सोपा आहे, आणि दक्षिण ध्रुव हे लँडिंगसाठी कितपत आव्हानात्मक आहे? चंद्राचा हा जो पृष्ठभागाचा फरक आहे इक्वेटरच्या जवळचा किंवा त्याच्या त्याच स्पॉटवरचा आणि जो दक्षिण ध्रुव आहे, याच्यातला फरक प्रेक्षकांसाठी सोप्या भाषेत समजवून सांगाल का? हो. तर आधीची जी यानं, उदाहरणार्थ Apollo 11 ज्याच्यामधनं नील आर्मस्ट्रॉंग पहिल्यांदा चंद्रावरती गेला, ही सगळी यानं चंद्राच्या अगदी सपाट प्रदेशामध्ये उतरलेली आहेत. सपाट प्रदेशामध्ये उतरण्याचा असा एक मोठा फायदा असतो की आपण आपली जर का लँडिंग साईट हुकली आणि आपण 1-2 किलोमीटर डावीकडे उजवीकडे गेलो, मागे पुढे गेलो, तरी आपल्याला ते यान उतरवता येतं. हे एक ॲडव्हान्टेज असलं. पण हा जो प्रदेश आहे दक्षिण ध्रुवाच्या जवळचा,
हा प्रदेश अतिशय डोंगराळ आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेटर्स आहेत, विवर आहेत, आणि त्यामुळे वर खाली जमीन खूप वर खाली आहे, आणि त्यामुळे तिथे उतरणं हे खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे एखादं विमानतळ आपण पृष्ठ सपाट जागी न बांधता सह्याद्रीच्या डोंगर रांगेत कुठेतरी विमानतळ बांधायचा प्रयत्न केला तर कसं ते अवघड होऊन बसेल. तशाचप्रमाणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ उतरणं हा भयंकर अवघड प्रकार आहे. त्यामुळे एक गेल्या काही वर्षामध्ये वेगवेगळ्या देशांनी पाठवलेली सगळी यानं ही असफल झालेली आहेत उतरण्यामध्ये. तुम्ही आता उल्लेख केला तसा की अनेक देशांनी हे प्रयत्न केलेले आहेत, म्हणजे तुम्ही करेक्ट करा जर माझं चुकत असेल तर. पण जर लॅटिट्यूड वाईज बोलायचं झालं तर इक्वेटरपासनं साऊथच्या साईडला, साऊथच्या दिशेने जाणारे जे लॅटिट्यूड आहे त्याच्यामध्ये यूएसने सुद्धा एक साधारण 40 डिग्री लॅटिट्यूडपर्यंत प्रयत्न केलेला होता, आणि आपण जे जातोय ते अगदी 70 डिग्रीपर्यंत जातोय. म्हणजे 90 पर्यंतची लिमिट असते आहे गेस, आणि आपण 70 पर्यंतचा टप्पा जो आहे तो ओलांडत आहोत. हे कितपत चॅलेंजिंग आहे मुळात, आणि जसं तुम्ही म्हणताय की त्यांनी इक्वेटरच्या बाजूला लँड करणं जास्त पसंत केलं कारण तो भाग तसा कंपॅरेटिव्हली सपाट आहे म्हणून त्यांनी तिकडे ते चान्स घेतला. पण त्याच्यानंतर ते टुवर्ड्स डाऊन डिरेक्शन, म्हणजे साऊथच्या डिरेक्शनने ते यान नेता येत नाही का, तसे काही अडथळे आहेत का ज्याच्यामुळे ते इक्वेटरवर लँड झाल्यानंतर तिथलाच आजूबाजूचा अभ्यास करू शकतं, रिसर्च करू शकतं, टुवर्ड्स साऊथ डिरेक्शन ते येऊ शकत नाही? तर साऊथ किंवा नॉर्थला जायचं असेल तर ऊर्जासुद्धा जास्त लागते, इंधनसुद्धा जास्त लागतं. कारण का आपण आपली आपलं विषववृत्त आणि चंद्राची आपल्या पृथ्वीभोवती फिरण्याची जी कक्षा आहे हे साधारणपणे एकाच प्लेनमध्ये आहेत. त्यामुळे आपल्या आपण जेव्हा एखाद्या विषववृत्ताच्या जवळच्या ठिकाणाहून श्रीहरिकोटासारख्या जवळच्या विषववृत्ताच्या जवळच्या ठिकाणाहून आपण जेव्हा लॉन्च करतो तेव्हा त्याच एका प्लेनमध्ये आपल्याला लॉन्च करणं सर्वात सोपं जातं, त्यात इंधन हे सर्वात कमी प्रमाणात लागतं. पण जर का आपण चंद्रावरती पोचल्यानंतर आपल्याला कक्षा बदलायची असेल, कक्षा आपल्याला अशी पूर्व पश्चिम ठेवून न ठेवता उत्तर दक्षिण अशी करायची असेल तर त्याच्यामध्ये ऊर्जेचं प्रमाण जास्त लागतं. हेही एक कारण आहे की आत्तापर्यंत जी सॅटेलाइट्स गेलेली आहे ती शक्यतो विषववृत्ताच्या जवळ किंवा थोडंफार त्याच्या 20-25 डिग्रीवर खाली अशा ठिकाणी ते स्थान निवडतात. तर आता इस्रोनी जे स्थान निवडलेलं आहे ते ह्या डोंगराळ प्रदेशामध्ये त्यातल्या त्यात सपाट अशी जागा त्यांनी शोधून काढलेली आहे, आणि ती साधारणपणे 4 किलोमीटर बाय 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर एवढंच ते क्षेत्रफळ आहे की जे त्या मानाने सपाट आहे, पण तिथेसुद्धा पूर्णपणे सपाट नाही आहे. त्यामुळे आपण यानाला सांगितलेलं आहे की इथे इथे तुला उतरायचं आहे, पण जर गडबड झाली तर तू स्वतः निर्णय घे की तुला ऑल्टरनेटिव्ह साईट कुठली पसंत पडते, त्याप्रमाणे सपाट त्यातल्या त्यात सपाट जागा शोधून उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे त्यातल्या त्यात सपाट जागा शोधली आहे, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे -70 म्हणजे 70 डिग्री साऊथ या लॅटिट्यूडवरती हा आपला लँडिंग अटेम्प्ट आहे. ओके, खरं तर आम्ही इस्रोमधली आता दृश्य दाखवत आहोत सर, आणि जसं आपलं लक्ष लागून राहिलेलं आहे आता सध्या खरं तर पाहिलं तर इस्रोमध्ये सुद्धा सगळे शास्त्रज्ञ तिथे पाहतच आहेत, कारण की आता सगळा कंट्रोल जो आहे तो विक्रम लँडरकडे गेलेला आहे. जी दृश्य आपण पाहतोय लँडर हा अतिशय जवळ आता चंद्रापासून पाहायला मिळतोय, जी इस्रोकडनं देण्यात येणारी माहिती आणि जे व्हिज्युअल्स आहेत ते आम्ही मुंबईतच्या मार्फत मांडत आहोतच. विक्रम लँडर हा आता 27 किलोमीटर लांब आहे, फक्त 27 किलोमीटर लांब आहे फक्त चंद्रापासून, आणि अतिशय शेवटच्या कक्षेत यायला आता 15 मिनिटं बाकी आहेत, तो शेवटच्या कक्षेत आलेला आहे. वेग जो आहे तो सुद्धा त्याचा कमी करण्यात आलेला आहे. सर, याबद्दल थोडं आम्हाला खरं तर ही खूप टेक्निकल भाषा होते पण आमच्यासाठी सामान्य माणसांसाठी थोडी सोप्या भाषेत सांगू शकाल का की आता पुढचा प्रवास कसा असणार आहे, कारण आपण अतिशय जवळ जात चाललेला आहोत. जो एक त्याला काहीतरी टेरर 17 मिनिट्स असं म्हणत होते त्याच्यात सुद्धा आपण गेलेलो आहोत, तर आता हा पुढचा प्रवास कसा असणार आहे विक्रम लँडरचा? तर वेळेनुसार आता आपण त्या रफ ब्रेकिंग फेजमध्ये आहोत, म्हणजे खूप पटकन वेग कमी करायचा आहे. तर आत्तापर्यंत जेव्हा ते एका चंद्राभोवती एका वर्तुळाकार किंवा अंडाकृती कक्षेमध्ये जेव्हा हे यान फिरत होतं
तेव्हा त्याचा वेग खूप जास्त होता, 6000 किलोमीटर्स पर आवर. आता अतिशय वेगाने आपण त्याला खाली आणत आहोत आणि त्याचा वेगही वाढवत आहोत आणि जसा त्याचा वेग कमी करत आहोत. वेग जसा जसा कमी होत जाईल त्यामुळे त्याचा तो कक्षेतनं बाहेर येणार आहे. आता त्याच्या चंद्राभोवतीची जी कक्षा होती ती त्यांनी सोडलेली आहे आणि आता तो चंद्राच्या जवळजवळ येतो आहे आणि जसा तो जवळजवळ येईल तेव्हा त्याला आणि त्याचा वेग कमी होईल. तर आत्तापर्यंत त्याचा जो वेग होता तो फक्त असा आडव्या दिशेलाच होता, पण आता चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याला व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये सुद्धा खेचलं जात आहे. खालच्या बाजूला चंद्र आता यानाला खेचायला लागलेला आहे. त्यामुळे आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत की आपला आडव्या दिशेला जाण्याचा वेग कमी करायचा आहे आणि त्याचबरोबर चंद्र आपल्याला खाली खेचतोय, तो खाली खेचताना वेग आपल्याला दगडासारखं खाली नाही पडायचं आहे, आपल्याला वेग तो कमी करत जायचा आहे आणि त्यामुळे ही जी रॉकेट्स आता फायर होत असतील ती यानाचा वेग अचूकरित्या जसा कमी व्हायला पाहिजे दोन्ही दिशांनी, आडवा जो वेग आहे तोही कमी करायचा आहे आणि उभ्या दिशेने जो वेग आहे तोही त्याच वेळेला कमी करायचा आहे. फक्त 10 मिनिटं राहिलेली आहेत आणि जी इस्रोकडनं माहिती दाखवण्यात येते त्याचा अर्थसुद्धा सर तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे. तुम्ही फार सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांना सांगत आहात, तर याच्यामध्ये जो तिकडे दाखवण्यात आलेला आहे बोर्ड त्याच्यानुसार हॉरिझॉन्टल जी वेलॉसिटी आहे ती 647 MS दाखवण्यात आलेली आहे, व्हर्टिकल वेलॉसिटी ही 69 MS दाखवण्यात आलेली आहे, ऑल्टिट्यूड आपला 16 आहे, रफ ब्रेकिंग ज्याचा तुम्ही उल्लेख केला ते सुद्धा त्याच्यावर लिहिण्यात आलेलं आहे आणि आरबी फायरसुद्धा लिहिण्यात आलेलं आहे. याचे अर्थ प्रेक्षकांसाठी सांगाल का, कारण जो वेलोसिटी आहे त्याचा आकडा सुद्धा हळूहळू कमी होत चाललेला आहे. करेक्ट, जसं मी म्हटलं की आता आधीपर्यंत फक्त हॉरिझॉन्टल वेलोसिटी होती, हॉरिझॉन्टल स्पीड होती, आता त्याला व्हर्टिकल स्पीडही आहे आणि हॉरिझॉन्टल स्पीड हा फार प्रचंड होता आणि व्हर्टिकल स्पीड फार कमी होता. आता काय झालं की आपण ब्रेकिंग केल्यामुळे रफ ब्रेकिंग फेजमध्ये व्हर्टिकल स्पीड वाढतो आणि हॉरिझॉन्टल स्पीड खूप वेगाने कमी होतोय, पण एकदा हे थ्रस्टर्स फायर झाले की व्हर्टिकल वेग सुद्धा कमी व्हायला लागेल. आत्ताच्या सुमारास काही क्षणातच त्याचं ॲटिट्यूडनल करेक्शन होणार आहे. म्हणजे काय की आता पहिल्यांदा यान जे होतं ते असं आडवं होतं, ते आडव्याचं उभं होणार आहे आणि ते उभं होण्यासाठी दोन रॉकेट्स फायर होणार आहेत आणि यानाची दिशा बदलत जाणार आहे. मला आत्ता स्वतःला दिसत नाही आहे नेमकं काय होत आहे, त्यामुळे तुम्हाला स्क्रीनवरती इस्रोच्या फीडवरनं दिसत असेल की आत्ता कोणत्याही क्षणी हा अल्टिट्यूडनल करेक्शन सुरू होईल आणि साधारण 1-1.5 मिनिटांमध्ये यान हे आडव्या स्थितीतनं उभ्या स्थितीमध्ये येईल. हे जे तुम्ही म्हणताय अल्टिट्यूड करेक्शन सुरू होईल, आडवं जे आहे त्याला व्हर्टिकल पोझिशन मध्ये आणावं लागेल जेणेकरून त्याचे जे 4 पाय आहेत ते त्याच्यानुसार ते लँडिंग करू शकणार आहे आणि तेच आपण जास्त स्ट्रॉंग केलेले आहेत ह्याचा सुद्धा तुम्ही मगाशी उल्लेख केलेला आहे. पण हे जे कंट्रोल करणं आहे हे ते यान स्वतःहून करतंय, प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये सेट झालंय त्याच्यानुसार की तो कंट्रोल इस्रोकडे आहे ज्याच्यासाठी ते फायरिंग करतायत, याच्या संदर्भात काय माहिती द्याल? नाही, ते संपूर्णपणे 18-19 मिनिटाचं हे जे सिक्वेन्स आहे ते संपूर्णपणे ऑटोनॉमस लँडिंग सिस्टीम म्हणजे एक स्वतंत्र प्रोग्रॅम आहे जो लँडरवरती चालू आहे आणि त्या प्रोग्रॅममध्ये असं नाही आहे की असं असं कर, एवढं नाही आहे, त्याच्यामध्ये असं कर आणि त्याचा परिणाम काय होतो आहे ते बघ आणि अपेक्षित परिणाम नाही झाला तर दुसरं काहीतरी प्रयत्न कर, अशा प्रकारचे म्हणजे अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत गेल्या नाहीत तर काय करायचं हे पण त्याच्या सिस्टीममध्ये त्यांनी प्रोग्रॅमच्या मार्फत कोड केलेलं आहे. पण पृथ्वीवरनं आता त्याला काहीही सिग्नल जात नाही आहे, हे आपल्या हाताच्या बाहेर गेलेलं आहे. 2 तासापूर्वीपर्यंत इस्रोकडे कंट्रोल्स होते, ते यानाला सांगत होते आता हे कर आता ते कर, पण आता हे ते संपूर्णपणे स्वायत्तपणे ते त्याचे निर्णय घेत आहे आणि जे निर्णय जर का निर्णय चुकला तर ते घातक ठरू शकेल, पण सगळे निर्णय त्यांनी जर का बरोबर घेतले तर सुखरूपपणे तो उतरू शकेल. पृथ्वीवरनं फक्त कंटिन्युअस आपल्याला सिग्नल येतो आहे की हे यान या क्षणी कुठे आहे आणि त्या सिग्नलचा वापर करून आपल्याला स्क्रीनवरती
त्याचा वेग किती आहे आणि ते नेमकं चंद्राच्या पृष्ठभागावरती किती किलोमीटर आहे, अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आपल्याला दिसू शकतात. हे सगळं इस्रोच्या कॉम्प्युटरमध्ये, इथल्या कॉम्प्युटरमध्ये कॅल्क्युलेट होतं आहे. यान फक्त सिग्नल पाठवतं आहे की माझा वेग एवढा आहे किंवा मी ह्या ह्या ठिकाणी आहे. वेगसुद्धा पृथ्वीवरती आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करता येतं. जसं आपण खरं तर या सगळे दृश्य पाहत आहोत आणि आपल्या सगळ्यांचीच जी आता उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आहे, तशाच पद्धतीने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरं तर सध्या जोहान्सबर्गमध्ये आहेत आणि तिथून ते स्वतः सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेत. ते स्वतः कशा पद्धतीने आपल्या चंद्रयान 3 मोहिमेचं लँडिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्यावर ते सुद्धा लक्ष ठेवून आहेत आणि लँडिंग झाल्यानंतर स्वतः पंतप्रधान देशवासियांना संबोधित सुद्धा करणार आहेत. 2 किलोमीटर अंतरावर आता आलेला आहे आपला चंद्रयान 3 जे यान आहे ते आता चंद्रापासून अवघ्या 2 किलोमीटरवर आलेला आहे. सरांकडे मी येते. सर, खरं तर इस्रोची आता आम्ही दृश्य जी दाखवतोय त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ टाळ्या वाजवत आहेत. 2 किलोमीटर अंतरावर आलेला आहे. याच अंतरावर असताना चांद्रयान 2 मोहीम आपली अपयशी ठरलेली होती. आपण चांद्रयान 3 मोहीम जी आहे ती सुद्धा आता त्याच क्षणाला येऊन ठेपलेली आहे, त्याच टप्प्यावर आलेली आहे. तर तुम्ही या संदर्भात कशी माहिती देऊ शकाल की आता किती जवळ आलेलो आहोत आपण आपल्या टार्गेटच्या, आणि जे यान आहे त्याच्या संदर्भात कसं सांगाल? कारण ते व्हर्टिकल होण्याच्या ऐवजी जे आम्ही आत्ता पाहतोय त्याच्यानुसार ते आणखीन खरं तर आडवं होतंय. पण 2 किलोमीटर अंतर एवढं क्रुशियल आता आपण जवळ येऊन ठेपलेलो आहोत. किती वेळ लागेल अजून लँडिंगसाठी? लँडिंगसाठी अजून 4 ते 5 मिनिटं लागतील. आणि आता हे अल्टिट्यूडनल करेक्शनला सुरुवात झालेली असेल, हळूहळू ते सरळ होईल. व्हर्टिकल झालं, आता उंची किती आहे माहीत नाही मला, पण झालं व्हर्टिकल झालं. उत्तम. त्यामुळे आता ते 150 मीटरच्या उंचीवरती येईल आणि तिथे ते संपूर्णपणे थांबेल. म्हणजे एखादा हेलिकॉप्टर किंवा ड्रोन जसं एका ठिकाणी स्थिर थांबू शकतं तशा प्रकारे ते स्थिर थांबेल आणि खालच्या चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो काढेल आणि निश्चित करेल की आपण कुठे आहोत. त्याच्यावरती चंद्राचे आधी काढलेले फोटो हे चंद्रयानाकडे उपलब्ध आहेत. त्यांच्याशी तुलना करून ते नेमकं निश्चित करेल, ठीक आहे मी ह्या ठिकाणी आहे. आणि हे निश्चित झाल्यानंतर जर का ते अपेक्षित ठिकाणी असेल तर ते लगेचच तिथनं 150 मीटरवरनं हळूहळू खाली उतरेल. जर का अपेक्षित ठिकाणी नसेल तर ते दुसरी कुठली तरी ऑल्टरनेटिव्ह उतरायसाठी साईट शोधेल आणि त्याप्रमाणे थोडंसं आडव्या दिशेने हालेल आणि मग हळूहळू खाली येईल. त्यामुळे नेमकं लँडिंगचं टाईम आपल्याला नेमकं सांगता येत नाही. 6 वाजून सगळं जर का सुरळीत गेलं तर 6 वाजून 4 मिनिटांनी लँडिंग होणार आहे आणि जर का त्याला आडव्या दिशेने थोडंफार हलायला लागलं तर 1-2 मिनिटं जास्त वेळसुद्धा लागू शकेल. नाही, आता ते पूर्णपणे व्हर्टिकल पोझिशनमध्ये आलेला आहे. जो मगाशी आपण एक टेबल वाचून दाखवला तो मी पुन्हा एकदा सांगते जेणेकरून तुम्ही ही आत्ताची सिच्युएशन आणखीन सोप्या पद्धतीने सांगू शकाल. काही क्षणच राहिलेले आहेत, म्हणजे आपण आता आणखीन 6 वाजून 4 मिनिटांची जी वेळ म्हणत होतो त्याच्या आणखीन नजदीक पोहोचत आहोत. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ही आता 0.329 ms आलेली आहे. व्हर्टिकल वेलॉसिटी ही 9.253 ms आलेली आहे. ऑल्टिट्यूड जो आहे तिकडे आकडा 533 दाखवण्यात येतोय आणि सिक्वेन्सल स्टेट जी आहे ती सर लोकल NAV सांगण्यात आलेली आहे आणि व्हर्टिकल डिसेंट असं सुद्धा त्याच्यावर लिहिण्यात आलेलं आहे. याचे अर्थ काय सांगाल? हा, तर आता म्हणजे हॉरिझॉन्टल वेलॉसिटी अतिशय कमी झालेली आहे. व्हर्टिकल म्हणजे जेव्हा आपण 6000 किलोमीटर ताशी वेगाने जात होतो आता तो वेग जवळजवळ 0 जवळ आलेला आहे. त्याचबरोबर व्हर्टिकल दिशेमध्ये सुद्धा वेग अतिशय कमी झालेला आहे आणि डिसेंट फेज म्हणजे आता यान हे हळूहळू खाली चंद्राच्या पृष्ठभागावरती उतरण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. तर 150 मीटर म्हणजे 450 फूट तिथनं तो हळूहळू उतरायलासुद्धा त्याला साधारणपणे 1-1.5 मिनिट लागेल. तर माझ्याप्रमाणे साधारणपणे तरी आत्तापर्यंत मागे ऐकू येणाऱ्या टाळ्यांच्या गजरावरनं तरी असं वाटतंय की सगळं अपेक्षितरित्या चाललेलं आहे.
सगळं अपेक्षितरित्या चाललंय, म्हणजे तुम्ही जसं उल्लेख करताय तिथे टाळ्या वाजतायत, इथे आम्ही इस्रोची जी दृश्य पाहतोय त्याच्यामध्ये सुद्धा जसं ते व्हर्टिकल झालेलं आहे आणि आणखी जवळ पोहोचतंय चंद्राच्या, तसं तिथे सुद्धा तिथले जे सगळा कर्मचारी वर्ग आणि शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सुद्धा टाळ्या वाजवलेल्या आहेत. याचाच अर्थ हा समजायचा का की आपल्या अपेक्षेप्रमाणे यान जे आहे ते पोहोचतंय आणि आता साधारण 2 मिनिटं राहिलेली आहेत, यान अतिशय जवळ पोहोचलेलं आहे चंद्राच्या, तर ज्या क्षणाला लँडिंग होईल त्या क्षणाला नेमकं तिथे काय होणार आहे? काही जण जसं म्हणत होते की तिथे धुरळा उडेल, तर हे नेमकं होणार काय? ज्या क्षणाला ते लँडिंग होईल त्यावेळेला तिथे काय होईल चंद्राच्या पृष्ठभागावर? चंद्राच्या पृष्ठभागावरती ते अतिशय कमी वेगाने उतरणार आहे, म्हणजे हेलिकॉप्टर जसं अगदी हळूहळू खाली येतं तशाप्रमाणे ते खाली येणार आहे. जेव्हा चंद्राच्या अगदी जवळ येईल 1-2 मीटर अंतरावरती, तेव्हा धुराळा निश्चितपणे उडणार आहे. त्यामुळे पण त्या धुराळ्यामुळे काही विशेष फरक पडणार नाही, कारण का तिथे काही आतमध्ये कोणी मनुष्य बसून उतरवण्याचा प्रयत्न करत नाही आहे. आणि धुराळा उडाला तरी ते पृष्ठभागावरती उतरेल आणि मग धुराळा सेटल होण्याची वाट बघेल, म्हणजे तो काही मिनिटं वाट बघेल. जे जी बग्गी आहे ती लगेच काही बाहेर पडणार नाही. जर इस्रोची आपण दृश्य पाहिली, सगळ्यांनी विनिंग साइन्स दाखवलेले आहेत, देशाचे पंतप्रधान आपला तिरंगा फडकवताना आपल्याला पाहायला मिळतात. जोहान्सबर्ग मधून भारताने इतिहास रचलेला आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश आता झालेला आहे. आपण अंतराळ या क्षेत्रात जर पाहिलं तर हे सगळ्यात मोठं ऐतिहासिक पाऊल टाकलेलं आहे. टाळ्यांचा गडगडाट हा इथे खरं जसं आपल्याला इस्रोच्या ऑफिसमध्ये पाहायला मिळतोय तसाच भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इस्रोचे प्रमुख सुद्धा तिथे आलेले आहेत, थोड्याच वेळात ते संबोधित करण्याची शक्यता आहे. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी ठरलेली आहे. आपल्याला पाहायला मिळतंय की चांद्रयान 3 लँडिंग जे आहे ते यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झालेलं आहे. अतिशय यशस्वी आणि तितकाच अभिमानास्पद आणि मोठा क्षण जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. इस्रोचे प्रमुख आता आपल्याशी बोलतायत, आपण पाहूयात ते काय म्हणतात. I request our honorable Prime Minister to address us and bless us. Thank you, sir. मेरे प्यारे परिवारजनों, जब हम अपनी आंखों के सामने ऐसा इतिहास बनते हुए देखते हैं तो जीवन धन्य हो जाता है. ऐसी ऐतिहासिक घटनाएं राष्ट्र जीवन की चिरंजीव चेतना बन जाती है. ये पल अविस्मरणीय है, ये क्षण अभूतपूर्व है, ये क्षण विकसित भारत के शंखनाद का है, ये क्षण नए भारत के जयघोष का है, ये क्षण मुश्किलों के महासागर को पार करने का है, ये क्षण जीत के चंद्र पथ पर चलने का है, ये क्षण 140 करोड़ धड़कनों के सामर्थ्य का है, ये क्षण भारत में नई ऊर्जा, नया विश्वास, नई चेतना का है, ये क्षण भारत के उदयमान भाग्य के आह्वान का है. अमृत काल की प्रथम प्रभा में सफलता की यह अमृत वर्षा हुई है. हमने धरती पर संकल्प लिया और चांद पर उसे साकार किया. और हमारे वैज्ञानिक साथियों ने भी कहा, इंडिया इज नाउ ऑन द मून. आज हम अंतरिक्ष में नए भारत की नई उड़ान के साक्षी बने हैं. साथियों, मैं इस समय ब्रिक्स समिट में हिस्सा लेने के लिए दक्षिण अफ्रीका में हूं, लेकिन
हर देशवासी की तरह मेरा मन चंद्रयान महाभियान पर भी लगा हुआ था। नया इतिहास बनते ही हर भारतीय जश्न में डूब गया है, हर घर में उत्सव शुरू हो गया है। हृदय से मैं भी अपने देशवासियों के साथ, अपने परिवारजनों के साथ इस उमंग और उल्लास से जुड़ा हुआ हूं। मैं टीम चंद्रयान को, इसरो को और देश के सभी वैज्ञानिकों को जी जान से बहुत बहुत बधाई देता हूं, जिन्होंने इस पल के लिए वर्षों तक इतना परिश्रम किया है। उत्साह, उमंग, आनंद और भावुकता से भरे इस अद्भुत पल के लिए मैं 140 करोड़ देशवासियों को भी कोटि कोटि बधाइयां देता हूं। मेरे परिवारजनों, हमारे वैज्ञानिकों के परिश्रम और प्रतिभा से भारत चंद्रमा के उस ऊपर पहुंचा है जहां आज तक दुनिया का कोई भी देश नहीं पहुंच सका। अब आज के बाद से चांद से जुड़े मिथक बदल जाएंगे, कथानक भी बदल जाएंगे और नई पीढ़ी के लिए कहावतें भी बदल जाएगी। भारत में तो हम सभी लोग धरती को मां कहते हैं और चांद को मामा बुलाते हैं। कभी कहा जाता था चंदा मामा बहुत दूर के हैं, चंदा मामा बहुत दूर के हैं। अब एक दिन वो भी आएगा जब बच्चे कहा करेंगे चंदा मामा बस एक टूर के हैं। फ्रेंड्स, ऑन दिस जॉयस ओकेजन आई वुड लाइक टू एड्रेस ऑल द पीपल ऑफ द वर्ल्ड, द पीपल ऑफ एवरी कंट्री एंड रीजन। इंडिया सक्सेसफुल मून मिशन is not just India's alone. This is a year in which the world is witnessing India's G20 presidency. Our approach of one earth, one family, one future is resonating across the globe. This human-centric approach that we present and that we represent has been welcomed universally. Our moon mission is also based on the same human-centric approach. Therefore, this success belongs to all of humanity and it will help moon missions by other countries in the future. I am confident that all countries in the world, including those from the global south, are capable of achieving such feats.
वी कैन ऑल एस्पायर फॉर द मून एंड बियॉन्ड। मेरे परिवारजनों, चंद्रयान महाअभियान के ये उपलब्धि भारत की उड़ान को चंद्रमा की कक्षाओं से आगे जाएगी। हम हमारे सौर मंडल की सीमाओं का सामर्थ्य परखेंगे और मानव के लिए ब्रह्मांड की अनेक संभावनाओं को साकार करने के लिए भी जरूर काम करेंगे। हमने भविष्य के लिए कई बड़े और महत्वाकांक्षी लक्ष्य तय किए हैं। जल्द ही सूर्य के विस्तृत अध्ययन के लिए इसरो आदित्य L1 मिशन लॉन्च करने जा रहा है। इसके बाद शुक्र भी इसरो के लक्ष्यों में से एक है। गगनयान के जरिए देश अपने पहले ह्यूमन स्पेस फ्लाइट मिशन के लिए भी पूरी तैयारी के साथ जुटा है। भारत बार बार ये साबित कर रहा है कि स्काई इज नॉट द लिमिट। साथियों, साइंस और टेक्नोलॉजी देश के उज्जवल भविष्य का आधार है, इसलिए आज के इस दिन को देश हमेशा हमेशा के लिए याद रखेगा। यह दिन हम सभी को एक उज्जवल भविष्य की ओर बढ़ने के लिए प्रेरित करेगा। ये दिन हमें अपने संकल्पों की सिद्धि का रास्ता दिखाएगा। ये दिन इस बात का प्रतीक है कि हार से सबक लेकर जीत कैसे हासिल की जाती है। एक बार फिर देश के सभी वैज्ञानिकों को बहुत बहुत बधाई और भविष्य के मिशन के लिए ढेरों शुभकामनाएं। बहुत बहुत धन्यवाद। Thank you, Adarniya Pradhanamantri Ji, for being part of our journey to this success. And let me take this opportunity to thank the people behind this mission. The project director of Chandrayaan 3 is here. Veera Muthuvel, congratulations to you. The associate project director, Kalpana. And the mission operations director, Srikant. And the satellite was built at your Rao Satellite Center, Shankar and the director. Thank you, sir. Hello. It's a great. So, Sangha. चंद्रयान यशस्वी करून भारत हा विश्वाचा एक महत्वाचा देश आहे। ती आव्हानात्मक कामगिरी तो घेऊ शकतो आणि यश संपादन करू शकतो। चंद्रयानची याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष होतं।
कभी यश येतं कभी अपयश येतं पण यश मिळालं म्हणून जमिनीचं काय या देशाच्या वैज्ञानिकांनी कधी हरवली नाही आणि अपयश आलं म्हणून कधी नाउमेद झालेले नाही या त्यांच्या अखंड कष्टातून प्रयत्नातून आज चंद्रांची मिशनच्या माध्यमातून भारताने दाखवलं जगाला की आमचे वैज्ञानिक हे जगाला उत्साहित करण्याच्यासाठी पुढे नेण्याच्यासाठी शक्तिशाली आहे. मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की आज हा शेवटचा टप्पा याची माहिती घेण्याची संधी मला नेहरू सेंटरमध्ये मिळाली. जवाहरलाल नेहरू यांनी या देशामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये अधिक लक्ष केंद्रित केलं, वैज्ञानिकांना प्रोत्साहित केलं आणि त्यांनी जे प्रयत्न सुरू केले त्या सगळ्या प्रयत्नाचं आज ठीक झालंय असं या ठिकाणी बघायला मिळालं आणि म्हणून वी हॅव अचीव्ड आवर गोल फ्लॉलेसली. From the day we started rebuilding our spacecraft after Chandrayaan 2 experience, it has been breathe in, breathe out Chandrayaan 3 for our team. And starting from the reconfiguration to all the special tests and the simulations we have conducted meticulously, and this has been possible only because of our immense effort from our Chandrayaan 3 team. And of course with the guidance, the guidance from our chairman ISRO, our directors and all our experts, with all this it has been possible. Thank you one and all. Thank you for all the minutest help which has been provided from all the areas of departments. Thank you, thank you. Now Chandrayaan 3 is a result of the work done by thousands of scientists, engineers, our staff and industries and support team across ISRO and other places, other institutions. And Shankaran has been the lead of the center which, you know, integrated all of these efforts in the last so many years. So I request him to speak on behalf of all of you. Thank you very much for the affection that has been displayed today. Now today we have achieved what we set out to achieve in 2019. It was delayed by about 4 years, but we have done it. When Chandrayaan 3 was launched, after the separation of the spacecraft from launch vehicle, I said I will speak the rest of the things after the soft landing. So here I will take a couple of minutes to tell the tremendous amount of effort that has been put in by the entire project team. When I say project team, it is not just only. तर इस्रोच्या ह्या हेडक्वार्टरमधली दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत. जे जे शास्त्रज्ञ ज्यांचा ज्यांचा हातभार या चांद्रयान 3 मोहिमेला लागलेला आहे त्यांच्या सगळ्यांचं कौतुक अभिनंदन इस्रोच्या हेडक्वार्टरमध्ये आता केलं जात आहे. काही वेळापूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या शास्त्रज्ञांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. चांद्रयान 3 मोहिमेमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातला पहिला देश झालेला आहे आणि आविष्कार साकार करणारे आपले हे शास्त्रज्ञ त्यांचंच कौतुक हे सध्या देशभरात जगभरातनं सुद्धा सुरू आहे आणि त्याचीच दृश्य सुद्धा आता हळूहळू समोर येऊ लागलेली आहेत. राजकारण्यांकडनं सुद्धा प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. पण आता मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे पुढे काय, याचीच उत्तरं जाणून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा योगेश सर जोडले गेलेले आहेत. सर, खरं तर हाच प्रश्न विचारायचा आहे की आता नेमकं पुढे काय, म्हणजे आता तो लँड तर झालेला आहे, त्याच्यातनं रोवर प्रज्ञान रोवर जो आपला आहे तो बाहेर पडणं अपेक्षित आहे, तर ती प्रोसिजर साधारण किती वेळापर्यंत सुरू होईल आणि सूर्यप्रकाश आता तिथे येणं अपेक्षित आहे, तर आता बेसिकली पुढचा प्रवास हा कसा असणार आहे चांद्रयान 3 मोहिमेचा?
तर चंद्रावरती आपल्याकडे सूर्योदय दर 24 तासांनी होतो, पण चंद्रावरती त्याची कक्षा अशी आहे आणि त्याच्या आपल्याभोवती फिरण्याची गती इतकी कमी आहे की त्याला स्वतःभोवती फिरायला एक महिना लागतो, त्यामुळे तिथे 14 दिवसांचा दिवस आणि मग 14 दिवसांची रात्र, असं म्हणजे 2 आठवडे दिवस आणि मग 2 आठवडे रात्र अशी परिस्थिती असते. आजचा दिवस निवडण्याचं कारण असं की आत्ता थोड्याच वेळामध्ये किंवा आत्ता झालाही असेल सूर्योदय होणार आहे त्या ठिकाणी जिथे चंद्रयान 3 उतरलेलं आहे, आणि तिथे उतरल्यानंतर हे रोवर बाहेर पडेल आणि ते चंद्रोदयानंतर सूर्योदयानंतर तिथे पाठवायचं. मुख्य कारण म्हणजे त्याची जी ऊर्जा आहे, त्याचं जे इंधन आहे ते संपूर्णपणे सौर ऊर्जेवरती अवलंबून आहे, सोलर पॉवरवरती चालणारी ही बग्गी आहे आणि त्यामुळे आपल्याला ती दिवसात चालवायची आहे. ती बग्गी काही मिनटातच ती बाहेर पडेल आणि आपल्या निरीक्षणाला सुरुवात करेल. हे निरीक्षण या गतीचा वेग, बग्गीचा वेग काही फार जास्त नाही आहे, ती 1 सेंटीमीटर एका सेकंदात जाऊ शकते, त्यामुळे 1 मीटर जायला तिला साधारणपणे 1.5 मिनिटं लागतो, त्यामुळे साधारणपणे मुंगीच्या वेगाने पुढे सरकणारी ही बग्गी आहे. ती हळूहळू पुढच्या 14 दिवसांमध्ये 14 दिवस आणि 14 रात्री ती त्या चंद्राच्या पृष्ठभागावरती निरीक्षण करणार आहे आणि त्याचं त्यावेळेमध्ये ती साधारणपणे यानापासनं म्हणजे लँडरपासनं साधारणपणे 0.5 किलोमीटर 500 मीटर एवढंच अंतर कापू शकणार आहे, पण तिथे त्याला जे जे काय दिसेल, जे काय अभ्यासता येईल अशा वेगवेगळ्या गोष्टींचा ते अभ्यास करेल आणि 14 दिवसानंतर अंधार होईल. अंधार झाल्यानंतर सौर ऊर्जा मिळणं बंद होईल आणि हे रोवर संपूर्णपणे बंद पडेल. आणि हेच होणार नाही, बंद पडण्याचा एवढा प्रॉब्लेम नाही आहे. आपला फोन कधी डिस्चार्ज झाला तर थोड्या वेळाने आपण तो चार्ज करून तो पूर्ववत काम करतो, पण इथे जेव्हा अंधार होईल तेव्हा तापमान अतिशय वेगाने कमी होणार आहे. साधारणपणे -180° सेल्सिअसपर्यंत तापमान जातं तिथे, त्यामुळे इतक्या कमी तापमानामध्ये कुठलं इलेक्ट्रॉनिक्स कितपत किती वेळ टिकेल हे आपल्याला सांगता येत नाही, पण तरीसुद्धा म्हणजे आजपासून 28 दिवसांनी जेव्हा पुन्हा सूर्योदय होईल त्यावेळी इस्रो बग्गीला पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करेल. कदाचित जर का सगळे इलेक्ट्रॉनिक्स सुस्थितीत असले तर कदाचित आजपासून 28 दिवसांनी आपल्याला आणखीन 14 दिवस अभ्यास करता येईल, पण ज्याचं जे बेसलाईन मिशन आहे ते फक्त 14 दिवसाचं आहे. पुढच्या 14 दिवसामध्ये बग्गी ही फिरून चंद्राच्या पृष्ठभागाचं निरीक्षण घेणार आहे. पण मग आपण ती म्हणजे 14 दिवसांनंतर जेव्हा तिकडे सूर्यास्त होईल, पुन्हा एकदा काळोख होईल, त्याच्यानंतर पण आपण वाट पाहणार आहोत का की पुढचे 14 दिवस पुन्हा रात्र असेल, त्याच्यावर 14 दिवसानंतर पुन्हा एकदा सूर्यप्रकाश येईल आणि तेव्हा जर आपलं यान किंवा त्यातले इन्स्ट्रुमेंट्स हे सुस्थितीत असतील आणि पुन्हा एकदा काम करू शकणार असतील तर मग पुन्हा एकदा आपला रिसर्च सुरू होईल, अशीच ही पुढची प्रक्रिया असणार आहे का की जोपर्यंत आपलं यान सुस्थितीत आहे तोपर्यंत आपण त्याचा रिसर्च करणार आहोत आणि जेव्हा केव्हा ते काम करणं बंद करेल तेव्हा आपला रिसर्च तिथे थांबेल, अशीच ही आता पुढची प्रक्रिया असेल का? कुठल्याही बरोबर तुम्ही अगदी अचूक सांगितलं, कुठल्याही अवकाशयानामध्ये आपण जेव्हा ते अवकाशयान पाठवतो तेव्हा त्यांनी कमीत कमी किती वेळ कार्यरत राहिलं पाहिजे ह्याची आपण नोंद घेतो किंवा त्या डिझाईन करताना आपण त्याप्रमाणे डिझाईन करतो आणि त्याच्या पलीकडे जर का ते जगलं तर उत्तमच. म्हणजे उदाहरणार्थ चंद्रयान 2 जे ऑर्बिटर होतं, चंद्रयान लँडर असफल झालं पण ऑर्बिटर सुस्थितीत आहे, अजूनही सुस्थितीत आहे आणि अजूनही आपले चंद्राची निरीक्षणं ते घेत आहे, त्यामुळे जितकं जास्त टिकवता येईल म्हणजे अगदी पैसा वसूल होईपर्यंत आपण ते जास्तीत जास्त वेळ हे यान लँडर आपण कार्यरत करण्याचा प्रयत्न इस्रो निश्चितपणे करणार आहे.
पण सर एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की तुम्ही मगाशी उल्लेख केलात की तिकडचं तापमान जे आहे ते प्रचंड मायनसमध्ये निघून जातं, त्यामुळे तिकडे आपल्याला तसे आईस मॉलिक्युल्स किंवा फ्रोझन वॉटर जे आहे तेच पाहायला मिळेल आणि त्याच्यावरनं आपल्याला अंदाज बांधता येणार आहे पुढचा सायंटिफिकदृष्ट्या जे काही असतील ते. पण जेव्हा तिथे सूर्यप्रकाश येईल तेव्हा मात्र ते आईस मॉलिक्युल्स असतील किंवा फ्रोझन वॉटर असेल ते मात्र वितळू शकतं का? आणि जेव्हा ॲक्च्युली तिकडे अंधार असणार आहे ज्यावेळेला टेम्परेचर हे सगळ्यात खाली जाईल त्यावेळेला आपल्याला मग तिथलं जी वस्तुस्थिती आहे ती कशी काय मिळवता येणार आहे? कारण की जर अंधार पडला तर मग आपलं ते इन्स्ट्रुमेंट्स काम नाही करणार आहेत. तर ॲक्च्युली ज्यावेळेला तिकडे पूर्णपणे काळोख असतो, ज्यावेळेला तिथलं तापमान हे 200 सुद्धा खाली जातं, मायनसमध्ये जातं, त्यावेळेला तिथलं काय स्वरूप असणार आहे हे आपल्याला कसं काय समजू शकेल? तर याचा एक मुख्य गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ अनेक ठिकाणं आहेत की जिथे चंद्रप्रकाश कधीच पोचत नाही, अशी काही मोठी विवरं आहेत जी इतकी खोल आहेत की जिथे चंद्रप्रकाश कधीच पोचत नाही. ह्याचा अर्थ असा की तिथलं जे बर्फ असेल ते कायमस्वरूपी गोठलेलंच असेल, पण हे बर्फ काही तळ्याच्या स्वरूपात किंवा असं नसणार आहे, हे बर्फ तिथल्या मातीत मिसळलेलं असणार आहे. त्यामुळे चिखलासारखं असेल. कल्पना करा की आपण चिखल घेतला आणि तो फ्रीझरमध्ये टाकला तर कसं होईल, तशा प्रकारचं ते बर्फ तिथे असणार आहे. पण आपण त्याच्याजवळ जे जाणार आहोत त्याच्यामध्ये अगदी एखादा दगड मिळाला आपल्याला की ज्याच्या खालच्या बाजूला थोडंसं बर्फ आहे की जिथे प्रकाश कधीच पडत नाही आहे, त्या ठिकाणचं निरीक्षण या बग्गीला करता येणार आहे. त्याचबरोबर जर का जवळपास एखादा मोठा खड्डा असेल की जिथे प्रकाश जात नाही आहे अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला त्या रोवरमध्ये लेझर किंवा अल्फा पार्टिकल या तंत्रज्ञानावरती आधारित दोन डिटेक्टर्स आहेत, जेणेकरून आपल्याला अंधारात सुद्धा, म्हणजे बग्गी उन्हात असेल पण एखादी जागा असेल जवळच जी अंधारात आहे, अशा जागेतलं केमिकल कॉम्पोजिशन, म्हणजे कुठे तिथे कुठली द्रव्य आहेत, तिथे पाणी आहे का, किती प्रमाणात आहे, ह्या प्रकारची निरीक्षणं सुद्धा घेता येणार आहेत. ओके. तुम्ही जसं आता उल्लेख केलात की तिथला काही भाग असा आहे की ज्या ठिकाणी अजिबातच सूर्यप्रकाश पोहोचत नाही त्यामुळे तो पूर्णपणे काळोखात असतो, तर आपला जो रोवर बाहेर पडणार आहे आणि तिथले सगळ्या गोष्टी जे आपल्याला देणार आहे, दोन प्रश्न मी एकत्रित करून विचारते की नेमका तो अभ्यास कसा असणार आहे? रोवर जो बाहेर पडेल आणि आपल्याला तिकडीची सगळी परिस्थिती देईल ते बेसिकली आपल्याकडे फक्त फोटोग्राफ्स मार्फतच त्या गोष्टी येणार आहेत की आणखीनही काही स्वरूपात आपल्याला तिथल्या गोष्टी समजू शकणार आहेत जेणे पुढे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं पुढचा अभ्यास जो आहे तो केला जाईल? आणि दुसरी गोष्ट की हा रोवर त्या यानापासनं, यान तर आता त्याच ठिकाणी थांबेल, रोवर फक्त त्याच्यापासनं पुढे जाऊन सगळा अभ्यास करेल, तर हे किती अंतरापर्यंत जाऊ शकतं? कारण की आपण 70 लॅटिट्यूडपर्यंत आपलं लँडिंग केलेलं आहे, 90 लॅटिट्यूडला एक्झॅक्ट तो दक्षिण ध्रुव आहे, तर त्याच्या पलीकडे पण हे रोवर जाऊ शकतं का? हे थोडं सायंटिफिक दृष्ट्या आम्हाला समजून सांगा. नाही, तर रोवर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे फक्त 0.5 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतं, कारण का त्याचा वेग खूप कमी आहे, मुंगीच्या वेगाने पुढे जाणारं ते रोवर आहे, त्यामुळे ते काही दक्षिण ध्रुवाच्या जवळसुद्धा जाणार नाही. ते 70 डिग्रीला जिथे यान लँड झालेलं आहे त्याच परिसरामध्ये थोडंफार अंतर कापून ते निरीक्षण करणार आहेत. पण असं नाही आहे की आपण फक्त फोटो काढणार आहोत, फोटो काढूच, पण त्याचबरोबर दोन प्रकारचे वेगळे स्पेक्ट्रोमीटर्स हे इन्स्ट्रुमेंट्स त्या बग्गीमध्ये बसवलेली आहेत, जेणेकरून आपल्याला कुठली कुठली रसायनं चंद्राच्या पृष्ठभागावरती आहेत याची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे तो अल्फा पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर आणि लेझर स्पेक्ट्रोमीटर या दोन्ही स्पेक्ट्रोमीटरचा वापर करून ते अचूकरित्या आपल्याला सांगू शकणार आहेत. ओके. खूप खूप धन्यवाद योगेश सर, तुम्ही ही अतिशय महत्त्वाची माहिती आणि तितक्याच सोप्या आणि सरळ शब्दात आमच्या प्रेक्षकांना समजेल, आम्हालाही समजेल अशा शब्दात आम्हाला समजवून सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर चांद्रयान 3 मोहीम जी आहे ती आपली यशस्वी झालेली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश झालेला आहे जगामध्ये, त्यामुळे आपण ते सुद्धा पाहणार आहोत. इस्रोमध्ये जे सायंटिस्ट आहेत, आपण जर एकदा जाता जाता त्यांची नावं जर पाहिली तर ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की ज्यांनी ही किमया साकारलेली आहे त्यांची नावं पाहणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण मगाशी पाहिलेलं होतं की इस्रोचे जे डिरेक्टर आहेत सोमनाथ, त्यांनी सगळ्या या शास्त्रज्ञांचं कौतुक केलेलं आहे. प्रोजेक्ट डिरेक्टर जे आहेत या मोहिमेचे, त्यांचं नाव आहे पी वेरा मुथुवेल,
त्याच्यानंतर आणखीन पुढे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये पुढची व्यक्ती आहे या यानासंदर्भातली, ती म्हणजे ISTRAC चे BN रामकृष्ण, हे सुद्धा त्याचे डिरेक्टर राहिलेले आहेत. त्याच्यासोबतच आणखीन एक व्यक्ती आहे, ते म्हणजे M संकरण, जे सुद्धा डिरेक्टर राहिलेले आहेत UR राव स्पेस सेंटरचे. पाठोपाठ आणखीन एक व्यक्ती आहे, ती म्हणजे S मोहन्ना कुमार, हे सुद्धा या यानात त्यांचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. आणि V नारायणन हे सुद्धा डिरेक्टर राहिलेले आहेत लिक्विड प्रपोल्शन सिस्टीम सेंटरचे. तर या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. आणि एक जाता जाता शेवटचं नाव, सहावं नाव, ते म्हणजे की S युनिकृष्णन नायर, जे डिरेक्टर राहिलेले आहेत विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे. या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते या चांद्रयान 3 मोहिमेमध्ये लाभलेलं आहे, ज्याच्यामुळे आज आपण हा आविष्कार घडताना पाहत आहोत. आणि याच शास्त्रज्ञांच्या किमयेमुळे आज आपण जगात पहिला देश बनलेला आहोत जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेलो आहोत. आता तिथे जे पाणी आहे हे इतके दिवस म्हटलं जात होतं, त्याचा जो शोध आहे तो पुढे घेतला जाणार आहे. आणि जे आईस मॉलिक्युल्स आहेत, फ्रोझन वॉटर जे आहे, ते कुठल्या स्थितीत आहे, सोलार सिस्टीम, तिथे जो सूर्यप्रकाश पडतो त्याचा कसा परिणाम होतोय तिथे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहिल्या जाणार आहेत. जसे सर मगाशी सांगत होते की अनेक काळापासून तिथे ते बर्फ स्वरूपात असणार आहे, त्यामुळे ते आता मातीच्या स्वरूपात सुद्धा झालेलं असू शकतं. तर या ज्या सगळ्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत, गोष्टी आहेत, त्या कशा पद्धतीने आहेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर, जो आजवरचा अनएक्सप्लोअर्ड भाग राहिलेला आहे. चंद्रावर सगळ्यात पहिले USSR गेलेलं होतं 1959 मध्ये. आज त्याला आपण पाहतोय की किती वर्ष झालेली आहेत, 60 ते 70 वर्ष झालेली आहेत त्या मोहिमेला. त्याच्यानंतर अनेक प्रगत देशांनी सुद्धा हे प्रयत्न केले, पण तरीही एकही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊ शकला नाही. हीच किमया जी आहे ही आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखवलेली आहे. आणि हा भारतासाठी अतिशय अभिमानास्पद, गौरवशाली दिवस आहे. आणि इतिहासात भारताचं नाव याच्यामुळे नोंदवलं जाणार आहे. अर्थात चांद्रयान 3 मोहीम आता लँडिंग तर यशस्वीरित्या झालेलं आहे, पण पुढे चंद्राच्या त्या दक्षिण ध्रुवावरच्या पृष्ठभागावर नेमकं काय काय आहे याची सुद्धा माहिती या पुढच्या 14 दिवसात समोर येऊ शकणार आहे. या मोहिमेसंदर्भातले अनेक महत्वाचे रिपोर्ट्स आमची आर्टिफिशियल अँकर सायली हिने सुद्धा तुमच्या समोर ठेवलेले आहेत. ते रिपोर्ट सुद्धा तुम्ही पाहू शकता. येत्या काळात सुद्धा जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल इस्रोच्या मार्फत, तीही आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत. या लाईव्हमध्ये मोठ्या संख्येने तुम्ही सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थोड्याच वेळेमध्ये आणखीन एक नवीन लाईव्ह घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्या समोर नक्की येऊ. त्यामुळे अशाच सगळ्या देशभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी, त्यांचे लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक.